एकदा मोठ्याने प्रेमाने गजर करूया. पुंडलीक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सब संतन की. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशं आलंदी वल्लभं महायोग पीठे तटे भीम रथ्यां वरं पुंडलीकाय दातुं मुनिन्द्रये समागत्य तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदु श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारोनी आता. कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईन भेटी. अच्छा या संयुक्त व्याख्यान मालेच्या निमित्तानं तीन तपाची अव्याहत अखंड साधना आपण या ठिकाणी करत आहोत आणि 36 वर्ष त्रितपपूर्तीचा हा सोहळा या ठिकाणी संपन्न होताना आज चौथं व्याख्यान पुष्प या व्याख्यान मालेमध्ये एक गुंफण्याचा एक सुवर्ण योग माझ्या जीवनामध्ये आपल्या सगळ्यांच्या कृपेनं या ठिकाणी प्राप्त होतं. सर्वप्रथम व्यासपीठावर असणारे सर्वच मान्यवर पदाधिकारी, या व्याख्यानमालेचे संयोजक अध्यक्ष आदरणीय मयेकरजी असतील, या शिरवळ गावचे मानकरी म्हणून ज्यांच्याकडे आपण अत्यंत सन्मानाने पाहतो असे आमचे आदरणीय देशमुख साहेबजी असतील, आणि व्याख्यानमाला ही संयुक्त आहे त्याच्यामुळं कुठल्याही जाती धर्माचा विचार न करता विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म या न्यायानं आज सर्व समावेश अशी ही व्याख्यानमाला होत असताना आमचे आदरणीय पठाणसह सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आनंद या गोष्टीचा आहे की कीर्तन हा विषय घेऊन मी आज व्याख्यान करतोय आणि त्या व्याख्यानाला संयोजन सुद्धा ज्यांनी कीर्तन जगलेलं आहे असे आदरणीय यादव महाराजांचे सुपुत्र आणि आपल्या सगळ्यांच्या या शिरवळ नगरीमध्ये ज्यांनी अनेक वर्ष व्यवसायाच्या माध्यमातून आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेली असे आदरणीय आबा या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वच संयोजकांचं आणि या सर्वांचं एकत्र संयोजन करणारे योजन करणारे आदरणीय आपल्या सर्वांचं लाडके व्यक्तिमत्व देशपांडे काका या ठिकाणी उपस्थित आहेत. शास्त्र असं सांगतं अमंत्रम अक्षरम नास्ती नास्ती अनौषधम मूलम. अमंत्रम अक्षरम नास्ती त्याचा अर्थ असा एकही अक्षर असं नाही की ज्याला मंत्र म्हणून त्याचा उपयोग करू शकत नाही. त्याचा अर्थ प्रत्येक अक्षर हे मंत्रच आहे. असं एकही औषध असं एकही मूळ नाही की जे औषध म्हणून उपयोगी येऊ शकत नाही. आणि त्याप्रमाणे अयोग्य पुरुष नास्ती एकही माणूस असा नाही की जो कुठल्याच कामाचा नाही. फक्त एवढं आहे की सर्व असताना योजकच तत्र दुर्लभा. योजना करणारा मात्र दुर्लभ असतो आणि योजना करताना चांगला असला की प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या पद्धतीनं योग्य ते काम योजून तो संकल्प पूर्ण करण्याचं नेतृत्व करण्याचं एक योजना करण्याचं महत्वाचं कार्य या भूमिकेतून चालू असताना आदरणीय देशपांडे सरांच्या माध्यमातून आज या संकल्पनेचा तीन तपपूर्तीचा असणारा सोहळा या ठिकाणी होतोय. मला खूप आनंद वाटतोय. सर्वात महत्वाची गोष्ट या शिरवळ नगरीमध्ये आज या सांस्कृतिक नगरीमध्ये जेव्हा हा व्याख्यानमालेचा उपक्रम सुरू होतोय 36 वर्ष पूर्ण होत आहे ही आनंदाची गोष्ट आहे. याच्यासाठी आपण जोरदार सर्वांनी पहिल्यांदा टाळ्या वाजवूया.
मला असं वाटतं की मगाचपासून आमच्या सगळ्या संयोजकांची आणि आमची जी चर्चा चालू होती त्याच्यावरच काल मला वाटतं याच्यावरती बोलणं झालं आणि सातत्यानं कालच नाही तर आज आणि आत्ताच्या घडीला प्रत्येक क्षणाला याच्यावरती आपण बोलतोय की माणसं आता चांगल्या गोष्टींना स्वीकारायला तयार नाही. या नराचा नारायण व्हावा याच्यासाठी ही संपूर्ण शरीर आणि त्याची योजना केलेली आहे. परंतु नराचा नारायण तर सोडाच, पण आज मात्र माणसाने माणसाशी माणसासम वागणे हीच आमची प्रार्थना आणि हीच आमचे मागणे एवढ्या आपण खालच्या पातळीवरती आलेलो आहोत. माणूस आता जागतिकीकरणामध्ये यांत्रिकीकरणामध्ये वैचारिक क्रांतीमध्ये विज्ञान युगामध्ये वावरत असताना खऱ्या अर्थानं माणूस सुधारलाय का माणूस अधोगतीला गेलाय याचा कधीतरी विचार करणं गरजेचं आहे. ज्या माणसाच्या या शरीरामधून देवत्व व्हावं देव निर्माण व्हावा किंवा देव बनावं असे सामर्थ्य असताना त्याच माणसाकडनं आम्हाला माणूस कोरे बाबा अशा एवढ्या क्षुल्लक अपेक्षा कराव्या लागतात एवढी आम्हाला आज आमची पातळी घसरलेली पाहायला मिळते. परंतु अशा घसरलेल्या पातळीमध्ये सुद्धा कुठेतरी दीपस्तंभ असतो ज्या भरकटलेल्या वादळांना या वादळामध्ये भरकटलेल्या असंख्य नौकेला योग्य दिशा दाखवण्याचं काम करतो. मला असं वाटतं की तो दीपस्तंभ म्हणजे ही संयुक्त व्याख्यानमाला आहे आणि 36 वर्ष ही व्याख्यानमाला आपल्याला दीपस्तंभाप्रमाणे मार्ग दाखवत आहे. म्हणून आपल्या सर्व आयोजकांचं या ठिकाणी विशेष मी आभार मानेन आणि खरोखरच आज मी काकांच्या बद्दल थोडंसं बोलत असताना त्यांच्याशी आमचा जो वार्तालाप झाला त्यावरून त्यांनी माझी जी ओळख सांगितलेली आहे निश्चितच त्या पद्धतीचं माझं की कुठलं कार्य असं मी म्हणणार नाही, पण एक मात्र निश्चित आहे की वारकरी परंपरेचा संत परंपरेचा आणि संत साहित्याचा एक निश्चित उपासक आहे एवढी माझी ओळख मी आपल्या सर्वांच्या समोर सांगू इच्छितो. बाकी प्राध्यापक आणि वेगवेगळ्या विषयातल्या पदव्या वगैरे सगळ्या गोष्टी ठीक आहे, तो लौकिका पोता भाग आहे. परंतु अंतःकरणापासून म्हणाल तर अंतःकरणामध्ये भाव एवढाच आहे की मी एक संत साहित्याचा आणि ज्ञानोबा तुकोबारायांचा एक सेवक आहे, गाथा ज्ञानेश्वरीचा उपासक आहे आणि कीर्तन परंपरेचा निस्सीम साधक आहे एवढी माझी ओळख निश्चितच आहे. आणि म्हणून मला या व्याख्यानमालेच्या माध्यमातून विचारलं की कोणत्या विषयावरती आपण व्याख्यान कराल, तेव्हा मी त्यांना सांगितलं की माझ्या संशोधनाचा विषय माझ्या PhDचा विषय कीर्तन परंपरा आहे आणि महाराष्ट्रातील कीर्तन परंपरेचा सांस्कृतिक अभ्यास या विषयावरती मी जेव्हा संशोधन करतो तेव्हा मला त्याच विषयावरती बोलायला मिळालं तर फार बरं होईल. तेव्हा मात्र काकांनी अत्यंत क्षणाचाही विलंब न लावता त्याने स्पष्ट सांगून टाकलं की महाराज आम्हालाही तोच विषय पाहिजे आणि म्हणून आज कीर्तन या विषयावरती मी व्याख्यान करतोय. तसा म्हणजे साखरेची चव नेमकी कोणती हे सांगणं अवघड आहे. साखरेविषयी बोलायचं असेल तर साखर खाल्ली पाहिजे तेव्हा ती कळेल. काय महाराज कालचे गुलाबजाम किती गोड होते काय सांगू काय सांगू म्हणजे सांगता येणार नाही, तू जेव्हा खाशील तेव्हाच कळेल. तसं कीर्तन काय असतं हे कीर्तनावरती बोलून कळणार नाही, त्याला प्रत्यक्ष कीर्तनच करावं लागेल. पण तरी सुद्धा मी प्रयत्न करणार आहे की कीर्तन ही परंपरा नेमकी काय आहे आणि त्या कीर्तनातून आपल्याला नेमकं काय साध्य झालं, कीर्तनाने आजपर्यंत काय केलं आणि कीर्तनाने इथून पुढे काय करायला हवं. माझ्या कीर्तन परंपरे यामध्ये आता तसं पाहायला गेलं तर हा अत्यंत व्यापक विषय आहे. म्हणजे याला जेव्हा आम्ही PhDच्या किंवा विद्यापीठीय पातळीवरती जेव्हा मांडतो तर याला वर्षानुवर्ष अभ्यास करून जेव्हा मांडायचं असतं तेव्हा तो व्यापकता त्याची लक्षात येते. पण एक मात्र खरं आहे की महाराष्ट्रातील कीर्तन संस्था ही प्राचीन एक सांस्कृतिक संस्था आहे आणि एवढी प्राचीन आहे की ज्याप्रमाणे चंद्र सूर्य प्राचीन आहेत तितकी प्राचीन ही संस्था आजही अव्याहतपणे महाराष्ट्राच्या नव्हे संपूर्ण भारताच्या भारतीय संस्कृतीच्या मनावरती घर करून आहे. आणि म्हणून या कीर्तन परंपरेचा अभ्यास व्हावा, या कीर्तन परंपरेचं खरं स्वरूप आपल्या समोर यावं यासाठी मी प्रयत्न करतोय. तुम्ही म्हणाल महाराज आमच्या गावागावामध्ये तर आनंद कीर्तन होतात,
मग कीर्तन हे सांगण्याची काय गरज आहे की असं कीर्तन नसतं. पण आज काळाची गरज ही आहे की बाबांनो याला कीर्तन म्हणतात असा कीर्तनाचा भाग असतो हे सांगावं लागेल. इथपर्यंत कीर्तनाची सुद्धा काही काल ओघामध्ये बदललेली स्वरूप बदललेली चित्र आपल्याला पाहायला मिळतात. तेव्हा नेमकी कीर्तन परंपरा काय आहे हे कळणं फार गरजेचं आहे. एकच वाक्य सांगेल की कीर्तनकार आणि कीर्तनकाराचं महत्व किती आहे याचं जर आपल्याला ओहापोह केला तर या भारतीय स्वातंत्र्याचे जनक असंतोषाचे जनक आणि सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का म्हणून सरकारला जाब विचारणारे लोकमान्य टिळक हे सुद्धा अभिमानाने सांगायचे मी जर पत्रकार झालो नसतो तर मी कीर्तनकार झालो असतो. स्वातंत्र्यवीर सावरकरांना कीर्तनाविषयी विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की कीर्तन संस्था हे सत्प्रचाराचं अप्रतिम साधन आहे आणि वादन वक्तृत्व गायन विनोद गांभीर्य आणि हृदयस्पर्शी आपुलकी यांचा सुवर्ण संगम कीर्तनामध्ये होतो तेवढा सुवर्ण संगम दुसऱ्या कुठल्याही ठिकाणी होत नाही असं या सर्वांचं आणि कीर्तनाच्या माध्यमातून समाज उन्नती आत्मउन्नतीचं जर साधन दुसरं कुठलं असेल तर ते फक्त आणि फक्त कीर्तन आहे. आणि म्हणून या कीर्तनाच्या माध्यमातून संपूर्ण भारत आणि महाराष्ट्र या संस्कृतीची एक वेगळी ओळख आपल्याला निर्माण होते. यवनांच्या काळापासून जवळजवळ 750-800 वर्षापासून गेला गुलामगिरीमध्ये असणाऱ्या भारतावरती अनेक आक्रमण आली. महाराष्ट्राची संस्कृती जर आपण पाहिलं तर मगाशीच काकांनी सांगितलं की महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये फरक आहे. कारण का तर या महाराष्ट्रामध्ये कीर्तन परंपरा आहे आणि म्हणून महाराष्ट्र आणि धर्म या धर्माचं आणि राष्ट्राचं जे जे कीर्ती वाढवतात कीर्तनकारांची व्याख्या धोंडे महाराज जे गोजीवन म्हणून आहे त्यांनी सुंदर व्याख्या केली की राष्ट्राचं आणि धर्माची जी कीर्ती वाढवतात ते सर्व कीर्तनकार आहेत. फक्त भेटा आणि उपकरण घालून कीर्तन करणारे कीर्तनकार नाहीत. या अर्थानं कीर्तन हे शिक्षण प्रसाराचं उत्तम माध्यम आहे. आजच्या सुधारलेल्या काळात सुद्धा या कीर्तनाचं महत्व तिळ मात्र सुद्धा कमी झालेलं नाही हे आपल्याला पाहायला मिळत असेल. आणि त्याचंच एक उत्तम उदाहरण असं की आताच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर मराठी वाहिन्या जेवढ्या जेवढ्या चित्रपट सृष्टीमध्ये किंवा वेगवेगळ्या मालिका दाखवत होत्या आता त्या त्या प्रत्येक मालिकेच्या अगोदर प्रत्येक टीव्ही चॅनलवरती आता सकाळी सकाळी फक्त आणि फक्त कीर्तन पाहायला मिळतं. यावरून कीर्तन संस्थेची गरज आपल्याला लक्षात येते आणि मला असं वाटतं की त्या कीर्तनामुळे त्यांना टीआरपी सुद्धा चांगला मिळतोय म्हणून ते कीर्तनही दाखवत आहेत आणि कीर्तनच दाखवावं या दृष्टीने आपण इथपर्यंत जागृत झालेलो आहोत. म्हणून कीर्तन संस्थेची आत्ताच्या कीर्तन परंपरेची आत्ताच्या काळात सुद्धा गरज कमी झालेली आहे अशी निश्चित आपल्याला म्हणता येणार नाही. आणि म्हणून ईश्वर भक्ती कीर्तनाचे दोन मुख्य आहे हेतू आहे. ईश्वर भक्ती आणि चारित्र्य संपन्नता या कीर्तनानं आपल्या समाजाला दिली. पहिली गोष्ट म्हणजे ईश्वर भक्ती आणि दुसरी गोष्ट म्हणजे चारित्र्य संपन्नता. आणि म्हणून या कीर्तन संस्थेनं आपल्याला जे दिलं आहे याचं वर्णन याचा उल्लेख करताना मी एका भाषेमध्ये सांगेन ऐहिक आणि पारलौकिक अशा दोनही पातळीवरती आपली उन्नती साधायची असेल तर त्यासाठी म्हणून जे आवश्यक आहे ते म्हणजे कीर्तन आहे. आता ऐहिक म्हणजे काय पारलौकिक म्हणजे काय आणि त्याची उन्नती म्हणजे काय याचा विचार आपण करत असताना माझ्या व्याख्यानामध्ये मी दोन टप्प्यामध्ये या गोष्टी मांडणार आहे. एक पहिली गोष्ट अशी आहे की ऐहिक प्रगती आणि पारलौकिक प्रगती या दोनही गोष्टी आपण व्यक्तिगत जीवनामध्ये घेऊया आणि दुसरं जीवन आहे ते म्हणजे सामाजिक जीवन. म्हणून ऐहिक व्यक्तिगत जीवनामध्ये आणि सामाजिक जीवनामध्ये कीर्तनाचं नेमकं काय योगदान आहे याच्यावरती आपल्याला जर विचार करायला गेलं तर यामध्ये आपल्याला लक्षात येतं सगळ्यात पहिली गोष्ट कीर्तन म्हणजे नेमकं काय याच्यावरती आपण विचार करू. पहिली गोष्ट आहे पारलौकिक यालाच आपण आध्यात्मिक असं म्हणूयात. तर अध्यात्म अध्यात्म नेमकं काय याचा विचार कधीतरी करणं गरजेचं आहे. माणूस म्हणतो की तो फार आध्यात्मिक आहे तो फार धार्मिक आहे
मग अध्यात्म अध्यात्म नेमकं काय आहे? पण एक गोष्ट सांगेल, अध्यात्म अध्यात्म याचा अर्थ असा आहे की स्वस्वरूपाची ओळख म्हणजे अध्यात्म. आज अध्यापन शास्त्र असेल किंवा कुठेही तुम्ही जा, या सगळ्यामध्ये जर विषय महत्वाचा काय असेल तर आपल्या स्वरूपाची जाणीव होणं, आपल्या स्वची जाणीव होणं. आज माझे बरेच शिक्षक बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत, भगिनी शिक्षक भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. आजच्या शालेय शिक्षणामध्ये एक अत्यंत महत्वाचा विषय आहे तो म्हणजे स्वची जाणीव. आणि म्हणून अध्यात्म म्हणजे नेमकं काय तर आपल्या स्वरूपाची जाणीव होणं. आणि स्वरूपाची जाणीव होत असताना स्वरूप आपण आहोत कोण याची जाणीव करून घेणं म्हणजे कीर्तन आहे. आणि या कीर्तनामध्ये आल्यानंतर मी कोण आहे याचा विचार होतो. आणि या कीर्तनाचं मुख्य प्रयोजन ते आहे की मी कोण आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी कोण याचा करावा विचार सांगे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. आज इथे मी बसलोय, मी आज बोलतोय, तुम्ही ऐकताय, पण मी आहे कोण याचा कुठेतरी विचार जर आपण केला तर काही काळापुरतं काही वर्षापुरतं आमच्या जीवनाला आम्ही दिलेला या शरीराला जे दिलेलं नाव ही जर आमची ओळख असेल तर हे कदापि शक्य नाही. कारण हे नाव जर आमचं असतं तर आम्ही येतानाच ते नाव आमच्या इथं असं कपाळावरती गोंधून आलं असतं ना. देवाने एवढं सुंदर शरीर दिलंय, मग एखादं नाव असं पट्टी देऊन द्यायला काय हरकत होतं. पण ते येतानाही नव्हतं. ज्ञानेश्वरीमध्ये याचं फार सुंदर वर्णन आलेलं आहे. ज्ञानोबाला म्हणतात, उपजलिया बालकाशी नाम न येत येसी ठेवलिया नावेशी ओ देतसे ओठी. जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा त्याला नाव नसतं. मग 12 दिवसानं आम्ही त्याचं बारसं करतो आणि बारसं करून मग त्याला काहीतरी नाव दिलं जातं. ते नाव म्हणजे आपण आहोत का? जर ते नाव म्हणून जे आपण असू, ज्या नावासाठी आम्ही आयुष्यभर धडपडत असतो, ते नाव जर आम्ही असू तर ते नाव आमच्या बरोबर राहतं किती दिवस? जोपर्यंत या शरीरामध्ये चैतन्य आहे, या शरीरामध्ये जीव आहे, या शरीरामध्ये दलनवलन आहे, तोपर्यंत ते नाव राहतं. ज्या क्षणाला या शरीरामधला श्वास संपेल, या शरीरामधला प्राण जाईल, त्यावेळेला या सर्वांचं एकच युनिव्हर्सल नाव असतं. शास्त्राच्या भाषेत त्याला डेड बॉडी म्हणतात, अलंकारिक भाषेत त्याला प्रेत असं म्हणतात. मग ते कुणाचंही असू दे, आणि आपल्या ग्रामीण भाषेमध्ये त्याला मडर असं म्हणतात. मग ज्याला मी म्हणत होतो तो नेमका कोण आहे? हा मी असेल तर हा माझा हात आहे. हा मी म्हणत असेल तर तो मी नेमका आहे कोण? आणि या स्वरूपाची जाणीव करत असताना आमच्या वेद उपनिषदांनी सांगितलं, तत्त्वम असि अहम ब्रह्मास्मि प्रज्ञानम ब्रह्म. ही चार महावाक्य वेद सांगतो. आणि मग चार वेद महावाक्यांच्या माध्यमातून हे लक्षात येतं की बाबा तू दुसरा तिसरा कोणी नाहीस, तर तू प्रत्यक्ष देव आहेस. आणि तुझ्या माझ्या सर्वांमध्ये देव आहे. कारण का? ममैव अंशो जीव लोके जीवभूत सनातन. हे सगळं जग जर त्याच्यापासून नटलेलं असेल तर या प्रत्येकामध्ये देवच आहे. आणि हे देव असण्याचं स्वरूपाची जाणीव करून देण्यासाठी संतांनी कीर्तन परंपरेचा अवलंब केला. आणि त्या कीर्तनाच्या माध्यमातून तुकोबाऱ्याने संतांनी निक्षून सांगितलं, अरे बाबांनो तुम्ही कोण आहात? देवची बरे, देवची बरे, तुका म्हणे खरे तुम्ही. आता जर मी इथे एखाद्याला म्हणाला ना तू देव आहेस तर तो हसेल. मी देव नाही, माझं नाव तर उमेश आहे, माझं नाव तर रमेश आहे, मी कुठला देव आहे? याचा अर्थ असा की आम्ही आमच्या स्वरूपाला पारखे झालेलो आहोत. स्वस्वरूपाची जाण आम्हाला राहिलेली नाही. आणि मग अशा स्वरूपाची जाणीव होणं म्हणजेच कीर्तनाच्या माध्यमातून आत्मस्वरूपाचं भान निर्माण होणं. आणि आत्मस्वरूपाची भान निर्मिती करण्याचं कार्य हे कीर्तनाच्या माध्यमातून प्राप्त होत. आणि म्हणून या कीर्तनामध्ये मी पहिलं सांगितलं की स्वरूपाची जाणीव आणि अध्यात्म अध्यात्म म्हणजे काय, तर त्या स्वरूपाविषयी आपण जागृत राहणं म्हणजे अध्यात्म. आणि हे सांगत असताना कीर्तनाच्या माध्यमातून संतांनी सांगितलं. आता मुळात
महाराष्ट्राच्या बाहेर जर आपण गेलो तर कीर्तन हा विषय वेगळा आहे. तिथं कीर्तनाला नामस्मरण किंवा भजन याला कीर्तन म्हटलेलं आहे. भक्तीच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर श्रवणम कीर्तनम ही दुसरी भक्ती त्या ठिकाणी सांगितलेली आहे. आता कीर्तन कीर्तन या शब्दाचा शब्दशः अर्थ काय, तर याचा शब्दशः अर्थ एकच आहे, भगवंताच्या कीर्तीचं गायन करणं म्हणजे कीर्तन. आणि मग या कीर्तनाविषयी अनेक कालावधीपासून किंवा वेद उपनिषद पुराण काळापासून हे कीर्तन असं चालूच आहे. त्याच्या कीर्तीचं गायन करणं, नामस्मरण करणं, भजन करणं, गुणगान करणं म्हणजे कीर्तन. पण हे कीर्तन जेव्हा महाराष्ट्रामध्ये आलं, जेव्हा संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराजांनी या कीर्तन परंपरेची रचना केली, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की भगवंताचं निस्त नामस्मरण करून उपयोग नाही, तर त्या नामस्मरणाच्या जोडीला कर्तव्याची जोड दिली पाहिजे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये जे कीर्तन आहे ते मात्र कीर्तन समाजाभिमुख आणि समाज उन्नतीचं एक प्रमुख साधन ठरलं ही महाराष्ट्राच्या कीर्तन परंपरेची वेगळी ओळख आहे. कारण इथल्या संतांनी कीर्तनाला एक वेगळा ढाचा आहे, कीर्तन परंपरेचं एक वेगळं स्वरूप दिलं. केवळ नामस्मरण म्हणजे कीर्तन एवढ्या पुरतं न ठेवता त्या कीर्तनामधून प्रबोधन सुरू केलं. आणि समाज मनाचं प्रबोधन करत असताना ते कीर्तनकार म्हणजे फक्त कीर्तनामध्ये अभंग गायन एवढंच नाही, तर त्या अभंगाचं निरूपण करू लागले आणि लोकांना समजावून सांगू लागले. याचा अर्थ असा, समजावून सांगणे म्हणजे समजावून सांगणे. लक्षात येत तर लक्षात आलं तर लक्षात येईल, समजावून सांगणे म्हणजे समजावून सांगणे. नाही कळालं, समजावून सांगणे म्हणजे समजावून सांगणे. समान पातळीवरती जाऊन सांगणं याचं नाव समजावून सांगणं. वेदांनी सांगितलं, उपनिषदांनी सांगितलं, पुराणांनी सांगितलं ते कीर्तन, आणि महाराष्ट्रातील ज्ञानोबा राय, तुकोबा राय, नामदेव राय या संतांनी सांगितलेलं कीर्तन, याच्यामध्ये फरक असा आहे. वेद उपनिषदांच्या पुराणांच्या कीर्तनामधला आणि याच्यामधला फरक एवढा आहे की आपल्या असं लक्षात येईल की वेद उपनिषद केवळ सांगत राहिले पण संतांनी मात्र ते समजावून सांगितलं. वेद उपनिषद पुराणांनी ते सांगितलं पण संतांनी मात्र ते वर्तवून दाखवलं आणि मग जगाला सांगितलं. हा कीर्तनामधला आणि उपनिषदामधला फरक आहे, तत्व तेच आहे, विचार तेच आहे. पण कीर्तनामध्ये मात्र याच्यावरती लोकांच्या समान जाऊन त्या सम पातळीवरती जाऊन समान त्या लोकांसारखं होऊन कीर्तनाची मर्यादा, कीर्तनाचं असणारं सर्वांच्या लोकाभिमुख करण्याचं माध्यम आणि ते लोकांच्या परंपरेच्या माध्यमातून, लोकांच्या विचारांच्या माध्यमातून आणि लोकांच्या लोकजीवनाच्या माध्यमातून ते कीर्तन कसं प्रगट होईल याचा विचार संतांनी केला. आणि ते कीर्तन निस्त सांगितलं नाही तर ते कीर्तन जगून दाखवलं. म्हणून महाराष्ट्रातील कीर्तन परंपरा ही वेगळी आहे. उपदेश करणं हा कीर्तनाचा एक भाग पुढे सुरू झाला. केवळ नामस्मरण नाही तर त्या नामस्मरणाच्या बरोबरीनं जीवन मूल्यांचं मार्गदर्शन करण्याचं काम या कीर्तन परंपरेनं केलं. आणि 750 वर्षानंतर सुद्धा आजही ती कीर्तन परंपरा महाराष्ट्रामध्ये ते ज्ञानदानाचं कार्य अखंड करत आहे हे आपल्याला जाणवतं. मग उपदेश करत असताना संतांनी नेमकं काय केलं, तर याच्या पाठीमागे जर आम्ही पाहिलं तर सगळ्यात पहिली गोष्ट अशी, या कीर्तनाचं ब्रीद संत नामदेवांनी सांगितलं, ते ब्रीद असं आहे, नाचू कीर्तनाचे रंगी आणि ज्ञान दीप लावू जगी. हे कीर्तनाचं ब्रीद आहे, कीर्तनाच्या रंगामध्ये नाचायचं, पण नाचत असताना केवळ नाचायचं नाही तर त्याच्याबरोबर ज्ञान दीप लावू जगी, जगामध्ये ज्ञानाचा दीप लावणं हे कार्य कुणी केलं असेल तर ते फक्त आणि फक्त कीर्तन परंपरेनं केलेलं आहे. आजही जर आम्ही पाहिलं तर जगाच्या बाजारामध्ये शुद्ध निखळ ज्ञान देणारं आणि संस्कार देणारं जर कुठलं साधन असेल तर मला वाटतं एक कीर्तन परंपरेचा एक अभ्यासक या नात्याने अभिमानाने सांगेल की ज्ञान देण्याचं दुसरं साधन कीर्तना एवढं दुसरं पवित्र साधन आज जगामध्ये कुठलंच नाही. हा,
पण हे ज्ञान देताना संतांनी अभंग रचले आणि त्या अभंगावरती निरूपण केलं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, संतांचे अभंग हे केवळ उपदेश नव्हते तर ते समजावून सांगणे होतं. याचा अर्थ असा, संत आपल्यामध्ये राहिले, आपल्यामध्ये वागले आणि आपल्या सारखं बनून मग त्यातून जीवन दर्शन घडवून त्यातही समाधान कसं होईल आणि त्यातूनही नराचा नारायण कसा होईल हे प्रत्यक्ष करून दाखवलं, म्हणून ते कीर्तन आहे. नाहीतर आपल्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर लोक म्हणतात ना, तुम्हाला काय लागतं उटावरनं शेळ्या हाकायला. ग्रामीण भाषेमध्ये म्हण आहे, उटावरनं शेळ्या हाकणं म्हणजे काय? आपण सांगणारा कुठल्या तरी वेगळ्या पातळीवरती आहे, ऐकणारा कुठल्या तरी वेगळ्या पातळीवरती आहे आणि मग माणूस म्हणतो जावे त्याच्या वंशा तेव्हाची कळे. महाराज तुम्हाला सांगायला फार सोपं आहे पण आमच्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला कळेल नेमकी काय परिस्थिती आहे. आणि म्हणून ग्रामीण भाषेतली एक म्हण आहे, ज्याची टिंब टिंब त्यालाच कळतो. लक्षात येत आहे का? म्हणजे काय की आपण त्या परिस्थितीमध्ये असल्याशिवाय आम्हाला कळणार नाही. आणि संतांनी मात्र उपदेश करत असताना, कीर्तनाच्या माध्यमातून सांगत असताना जे केलं तेच सांगितलं आणि म्हणून बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले हे कीर्तन संस्थेचं मुख्य ब्रीद आहे. अगोदर केलं आणि तुकोबाराज सुद्धा म्हणतात ना, अनुभवे आले अंगा ते या जगात देत असे, किंवा तुका म्हणे चाकोणी सांगे मज अनुभव आहे अंगे. जे सांगितलंय, जे प्रबोधन केलेलं आहे ते अगोदर आचरण केलंय आणि मग जगाला सांगितलंय. कीर्तनाने समाज प्रबोधन होतं याच्या पुढे जाऊन मी सांगेन, कीर्तन हे प्रबोधनाचं साधन नाही तर कीर्तन हे परिवर्तनाचं साधन आहे. आज समाजाला प्रबोधनाची गरज नाही तर समाजाला परिवर्तनाची गरज आहे. आणि परिवर्तन घडवायचं असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे, परिवर्तन घडत असताना परिवर्तन शब्दांनी घडत नाही, परिवर्तन आचारांनी घडतं हे आपल्याला वारंवार लक्षात येत असेल. म्हणून संतांनी अगोदर आचरण केलं आणि मग जगाला सांगितलं. आज बाप मुलाला सांगतो बाळा व्यसन करू नकोस, पण तोच बाप मुलाला सांगतो जाणे एवढी सिगारेट पेटून आण, मग ते सिगारेट पेटून घेऊन येईपर्यंत एक झरका मारून बघतोय. मग बाप म्हणतो काय रे सिगारेट प्यालास? नाही पप्पा विझत होती म्हणून. आणि ते घेऊन येताना असं जसं काही ऑलिम्पिकची विजय ज्योत घेऊन आलेला आहे असं येतं आणि तेच पोरक कौतुकाने सांगत असतं, माझा बाप कानातून धूर काढतो. मला सांगा, जर कानातून धूर काढतो असं म्हणणारं पोरग असेल तर भविष्यामध्ये ते काय करणार? कारण आज परिस्थिती अशी आहे, आम्ही काय करतो? आम्ही तेच करतो जे आमचे वडील करत असतात. मग कीर्तनाच्या माध्यमातून आम्ही नेहमी हे सांगत असतो, केवळ मुलं जन्माला घालणं ही बापाची जबाबदारी नाही तर आपला मुलगा काय करतो किंवा आपल्या मुलानं काय केलं पाहिजे हे ठरवणं ही बापाची जबाबदारी. मग बाप म्हणून जगत असताना आमचे गुरुजी सांगायचे की बाबांनो तुम्ही जोपर्यंत मुलं बाळ होत नाही तोपर्यंत पाहिजे तसं जगा, पण जेव्हा मुलं बाळ होतील ना तेव्हा तुमचा प्रत्येक पाऊल हा टाऊन सुलाखून पडला पाहिजे. कारण लक्षात ठेवा की त्या प्रत्येक पावलावरती पाऊल टाकून चालणारा कुणीतरी येतोय याची आपल्याला भान असलं पाहिजे. हे वडिलांचं कर्तव्य आहे. धर्माची धर्माची अनंत व्याख्या आहे. मी पुढे सांगेन की कीर्तन किती समाजा भूमीत घेऊन गेले, हा धर्म तो धर्म, मुस्लिम धर्म हिंदू धर्म जाती धर्म वर्ण धर्म स्वभाव धर्म, धर्माची अनंत व्याख्या आहे. परंतु धर्माची व्याख्या करताना महाभारतानं एक सोपी व्याख्या केली, तर्क प्रतिष्ठा शुक्रयो विभिन्ना नैको ऋषिर यस्य वच प्रमाण धर्मस्य तत्त्वं निहितं गुहाया महाजनो गता येन स पंतः. तर्कानं सांगितलेला धर्म वेगळा आहे, शास्त्रानं सांगितलेला धर्म वेगळा आहे, पुराणांना सांगितलेला धर्म वेगळा आहे. या धर्माची खरी जर मजा बघायची असेल तर दोन ठिकाणी येते, ती म्हणजे लग्नविधीमध्ये. मग नेमकं गंध कुठल्या बोटाने लावायचं इथपासून सुरुवात असते, डाव्या बाजूने प्रदक्षिणा घ्यायची का उजव्या बाजूने घ्यायची, नाही नाही असं नसतं तसं नसतं. आणि त्याच्या पलीकडे अंत्यविधीच्या वेळेस एक मात्र सगळ्या गावागावामध्ये वेगवेगळ्या पद्धती,
पण धर्मस्य तत्त्वं निहितं गुहायां याच्यावरती विचार केला तर नेमका धर्म काय हे कोणाला सांगता येणार नाही. पण एक मात्र आहे की तो धर्म श्रेष्ठ आहे की महाजनोगता एन संबंधा. आणि याचीच व्याख्या करताना ज्ञानोबारांनी अधिक सोपं करून सांगितलं महाजनो म्हणजे कोण येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवी. काय सुंदर व्याख्या केली धर्म धर्म म्हणजे नेमकं काय वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवी याचं नाव कीर्तन आहे. आता आपल्या घरामध्ये घेऊन ठेवलं त्यांनी कीर्तन. धर्म धर्म म्हणजे नेमकं काय वडिलांनी जे केलंय ते करणं म्हणजे धर्म आहे. म्हणजे याच्यावरती जबाबदारी वडिलांची पण आहे की आपण काय केलं पाहिजे. साधी गोष्ट आहे ना आपण जेव्हा घरामध्ये बसलेलो असतो बसता बसता आपल्या लक्षात येतं की भिंतीवरती एक प्राणी पाल आहे ती सरपटत सरपटत पुढे चालली कुठे चालली आहे तिचं लक्ष आहे कुठं जिथं तिचं भक्ष्य आहे तिथं तिचं लक्ष आहे आणि तिचं भक्ष्य एक किडा पुढे चाललेला आहे. आपल्याला माहिती आहे की आता ती पाल त्या किड्याला खाणार आहे आणि किड्याला खाणार म्हणण्याबरोबर त्याची आई हिंसा घडणार हे आपल्याला माहिती आहे. आणि हिंसा होऊ नये म्हणून आपण काय करतो पालीला हकलून लावतो आणि आपण आपल्या अशा आविर्भावामध्ये असतो की एक जीव मी वाचवला बरोबर आहे ना आता मी इथं धर्म केला असं आपल्याला वाटतं. पण मला सांगा एक जीव वाचवला हा धर्म आहे पण त्या बिचाऱ्या पालीला उपाशी मारलं हा अधर्म तुमच्या हातून घडलेला आहे ना मग धर्म कशाला म्हणावं पुण्य कशाला म्हणावं पाप कशाला म्हणावं हा मोठा प्रश्न आहे. गावाबाहेर एक संन्यासी आले साधू म्हटल्यानंतर गावातली लोक गर्दी दर्शनाला गर्दी पण प्रत्येकाची दृष्टी जशी दृष्टी तशी सृष्टी. कोणी म्हणायचं वा साधू संत येतील घरा तोची दिवाळी दसरा आनंद आहे साधू संत आले वा. कोणी म्हणायचं वा आज आमचं दर्शन घडलं. काही गावातले असे पण काही कार्यकर्ते असतात त्यांनी असे अगोदर पाठच करून ठेवलेले असतात ऐसे कैसे झाले बोंधू गर्व करून म्हणती साधू अंगा लावून या राख डोळे झाकवणी करती पाप आणि असे अभंग ते म्हणून प्रमाण देऊन सांगत असतात. अरे कशाचे साधू कशाचे बंधू कुठेतरी डल्ला मारून आला असेल आणि बसला असेल इथं. आता जशी दृष्टी तशी सृष्टी. पण एका सत्पुरुषाला एक असं वाटलं की साधू आलेत आनंदाची गोष्ट आहे आणि त्याच्या लक्षात आलं एका पायावरती तपश्चर्या करत करत साधूंच्या पायाला सूज आली आहे आणि त्यानं लगेच बायकोकडे गेला. पळत पळत बायकोला म्हणाला भाग्याचा दिवस आहे आपल्या आज आपल्याकडनं साधूंची सेवा घडतीये पटकन गोडे तेल गरम कर अगं त्यांच्या पायाला सूज आली आहे आणि मी तिथे जाऊन जरा त्यांच्या पायाची मॉलिश करतो. झालं बायकोही सात्विक होती तिनं लगेच गोडे तेल गरम करून दिलं गोडे तेल घेऊन तो पळत पळत गेला साधूंच्या पायाला तेल लावलं मॉलिश केली त्याला खूप समाधान वाटलं. पण साधू महाराज समाधीमध्ये होते देहीच विदेही भोगू दशा अशा अवस्थेमध्ये होते त्यांना त्या तेल लावण्याचं काही सोय सुटत नाही. पण दुर्दैव असं की साधू महाराज ज्या ठिकाणी तपश्चर्या करत होते ते जंगल होत आणि जंगलातल्या मुंगळ्यांना तेलाचा वास लागला. आता आपल्याला मुंगळे माहिती आहेत शेतामध्ये असणारे मुंगळे असे चावतात एकदा चावायला लागल्यावरती महाराज ओढून काढलं तरी ते निघत नाही. मागचं हाऊसिंग तुटल पण पुढचं हेड सोडत नाही. त्यांनी चावायला सुरुवात केली तर अक्षरशः साधू ज्या समाधी अवस्थेमध्ये उन्मनी अवस्थेमध्ये होते त्यांची समाधी विचलित व्हायला लागली. आता मला सांगा त्या माणसानं तेल लावलं ते पाप आहे का पुण्य आहे पुण्यच परंतु घडलं मात्र पाप कारण त्यांची समाधी विचलित व्हायला लागली. एखाद्याच्या साधनेमध्ये विक्षेप आणणं याच्यासारखं दुसरं पाप काय आहे. पण आज त्याच ठिकाणावरनं काही गावातले तरुण जी या परमार्थाला अध्यात्माला सदैव हेटाळणी करणारे त्यांनी पाहिलं आणि साधू पाहिल्याबरोबरती ते ऊस खात खात चालले होते. ऊस खाता खाता त्यांनी चोयट्या साधूंच्या अंगावरती टाकायला सुरुवात केली. चोयट्यांचा खत साधूंच्या पायाजवळ पडला ऊस खाल्लेल्या उष्ट्या चोयट्या. परंतु एका मुंगळ्यानं लगेच वरती व्हॉट्सअप करून सगळ्यांना सांगितलं ग्रुपवरती मेसेज टाकला अरे वर्षा आई नाही खालच्या आईला गुलाबजामची पंगत आहे इकडे काय घेऊन बसला या खाली. व्हॉट्सअप ग्रुपवरती जसा मेसेज पाहिला तसे सगळे मुंगळे पाय सोडला
आणि त्याचं विटायला लगडले आणि साधूंची समाधी पूर्ववत झाली. आता मला प्रश्न विचारायचा हा आहे, याच्यातला धर्म कोणता, याच्यातलं पुण्य कोणतं? ते लावणं हे पुण्य आहे का अंगावरती चोईट्या टाकणं हे पुण्य? याचा अर्थ असा आहे, धर्मस्य तत्व निहितम गुहाया, सांगता येत नाही पण एक मात्र आहे की कीर्तनाच्या माध्यमातून संतांनी आचरणातून धर्म नेमका काय आहे तो सांगितला, साधू म्हणजे नेमकं काय ते सांगितलं, पुण्य म्हणजे नेमकं काय ते सांगितलं आणि एका वाक्यामध्ये कीर्तनातून तुकोबारांनी व्याख्या केली, पुण्य तो परोपकार आणि पाप ते परपीडा. बस दुसरं काही नाही, एका वाक्यामध्ये पापाची व्याख्या केली आहे. दुसऱ्याला त्रास देणं म्हणजे पाप आहे आणि दुसऱ्याला मदत करणं म्हणजे पुण्य आहे. याच्यापेक्षा कीर्तन हे जीवनाचं अविभाज्य अंग काय असू शकत? आणि म्हणून महाराष्ट्राची संस्कृती जर आम्ही पाहिली तर लक्षात आपलं असं येईल की या महाराष्ट्रामध्ये यूपी, बिहार, कर्नाटक, मध्य प्रदेश कुठलाही येऊ दे, कुणी जरी परप्रांतीय परप्रांतीय म्हणून जरी नाकारला तरी सुद्धा या महाराष्ट्रामध्ये असंख्य परप्रांतीय येतात आणि ते इथं आपल्या पोटाचा उदरनिर्वाह करतात. हे फक्त आणि फक्त या कीर्तन परंपरेचं दायित्व आहे. म्हणून आज महाराष्ट्र हा समृद्ध आहे. एवढा समृद्ध आहे, एवढा समृद्ध आहे की इथं येणारा प्रत्येक व्यक्ती हा इथला होऊन जातो पण इथल्या व्यक्तीला पोट भरण्यासाठी कुठं जावं लागत नाही. हे जर समृद्धता असेल ही महाराष्ट्राच्या कीर्तन परंपरेच्या माध्यमातून साधलेली समृद्धता. आणि मी मगाशी बोललो की कीर्तनामध्ये संतांनी फक्त उपदेश नाही केला तर ते अगोदर सांगितलं आणि मग केलं. निसतं सांगणं याच्यातून प्रबोधन होईल. पण पुन्हा एकदा त्याच वाक्यावरती जातो की आज समाजाला प्रबोधनाची नाही तर परिवर्तनाची गरज आहे. आणि परिवर्तन त्यातून होतं, शब्दांमधून परिवर्तन घडत नाही तर ते शब्द ज्याच्या मुखातून आलेले आहे त्याच्या संपूर्ण जीवनाची शक्ती त्या शब्दाच्या पाठीमागे शक्तिपात म्हणून उभी राहते तेव्हा तो शब्द जीवनामध्ये प्रभाव करत असतो. तो शब्द कुणाच्या मुखातून आला आहे हे महत्वाचं आहे. चले जाव हे दोन शब्द आहेत पण आम्ही चले जाव म्हणतो तर मच्छर सुद्धा जात नाही. पण जेव्हा 1942 ला महात्मा गांधींच्या मुखामधून हा शब्द बाहेर पडला त्यावेळेस ज्यांचा सूर्य, ज्यांच्या डोक्यावरचा सूर्य मावळत नाही अशा इंग्रजी सत्तेला सुद्धा 150 वर्षानंतर पाय उतार व्हावं लागलं. कारण शब्द चले जाव हा नाही तो कुणाच्या मुखातून आला हे फार महत्वाचं आहे. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा असं जेव्हा आव्हान केलं तेव्हा निधड्या छातीचे तरुण आपल्या छातीवरती गोळ्या झेलायला तयार झाले. शब्द नव्हते तर त्या शब्दांमागे सुभाषचंद्र बोसांचं असणारं संपूर्ण तप त्या शब्दांच्या पाठीमागे शक्तिपात म्हणून उभं होत. आज खून दो म्हटल्यानंतर एवढं सोपं आहे का महाराज? रक्तदान शिबिर ठेवतात आणि त्याच्यावरती अगदी मोठी मोठी ऑफर सुद्धा ठेवलेली असते पण तरी सुद्धा रक्तदान द्यायला तयार नाही. पण आज स्वतःचं जीवन तळहातावर प्राण घेऊन जगणं आमची रीत अशी माणसं निर्माण होतात याच्या पाठीमागं फक्त कारण एक आहे की तो का शब्द कोणाच्या मुखातून आला. आणि याच्या पाठीमागं आचरण फार महत्वाचं असतं. मी नेहमी सांगतो माझे गुरुजी त्यांच्या घरी मी एकदा गेलो आणि असा विषय होता की तिथं गेल्यानंतर पाहिलं तर घरातली सगळी माणसं मोबाईल हातामध्ये कोणाच्याच नाही. जगातलं 8वं आश्चर्य मोबाईल नाही म्हणजे किती आश्चर्याची गोष्ट आहे ना. घरामध्ये गेलो कुणाकडेच मोबाईल नाही. आजकाल पहिली माणसं विचारायची घरात आल्याबरोबर ती कसं आहे, बरं आहे का, मुलं बाळ कसं आहे, क्षेम कुशल. पण आता आल्याबरोबर पहिलं विचारत का ओरेंज नाही का. दुसरा प्रश्न असतो जरा यू पिनचा चार्जर आहे का तुमच्याकडे, हे बाकी सगळं बाजूला. म्हणून पहिली लोक म्हणायची अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरज आहेत. पण आताची अन्न वस्त्र निवारा चौथा मोबाईल धरा. एखादं विचारलं का रे बाबा शांत का झालायस काय झालं, नाही महाराज म्हटलं अहो डेटा पॅक संपला डोकंच चाललेला.
महाराज बाकीच्या सोडा पण एका चांगल्या मित्राच्या घरात बसलो होतो आणि गडबडीत तो निघून गेला. बायकोवरून आवाज दिला, अहो तुमचा छोटा मेंदू घरी राहिलाय. मेंदू नाही म्हणजे त्यांच्याकडे दोन फोन असतात, मोठा आहे तो मोठा मेंदू आणि हा इथं राहिलाय तो छोटा मेंदू आहे. सांगायचा विषय हा की आपल्या जीवनामध्ये ही सर्व परिस्थिती जेव्हा निर्माण होते यावरून आपण पाहतो की घरामध्ये गेला मोबाईल नाही कुणाच्या हातात, मला आश्चर्य वाटलं. आणि दुसरी गोष्ट, टीव्ही बंद, हे जगातलं नवं आश्चर्य. कारण आज घरात गेलं की प्रत्येकाच्या घरात टीव्ही चालूच असतो आणि टीव्हीवरती सिरियल तरी काय असतात, बॉस माझी लाडाची, पिंकीचा विजय असो, आम्ही तर काय बघत नाही पण नावं ऐकून ऐकून आणि काय ते नाव वापरे, माझ्या नवऱ्याची बायको. मला प्रश्न विचारला असं चालेल का, माझा एक नवरा आहे त्याला कुणीतरी दुसरी बायको आहे. पण खरं सांगू का, जगात आता बायकोचा किंवा सुनेचा छळ सासूने कसा करायचा आणि सासूचा तिरस्कार सुनेने कसा करायचा याचं शास्त्र शुद्ध शिक्षण कुठे मिळत असेल ना, तर या सगळ्या चॅनलवरती आहे. पण याला कारण पण असं आहे की माझे चांगले मित्र प्रोड्युसर आहेत, त्यांना मी विचारलं म्हणजे तुम्ही असले वाईट वाईट का दाखवत आहो, चांगलं चांगलं दाखवणे, सारखं रडायचं, निगेटिव्हिटी निगेटिव्हिटी. बातम्या बघायला गेलं तर बातम्याही तशाच आहे, सारखं ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज. अरे एखादी बिल्डिंग न्यूज दाखव, काहीतरी समाज जोडणार कुठेतरी एखादी बातमी दाखवा. शाळेमध्ये एवढे चांगले उपक्रम आमचे गुरुजन घेतात. आज महापरिनिर्वाण दिन 6 डिसेंबर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एवढं आज आम्ही मुलांना सांगतो, हे सगळं करतो, चांगले चांगले उपक्रम असतात. पण त्या उपक्रमाची बातमी लागत नाही. पण मग मात्र एखाद्या शिक्षकानं काहीतरी एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षा केली की लगेच पत्रकार धावून येतो, हो कोण आहे शिक्षक, खरं आहे का, ते काय माहिती घ्यायची आम्हाला, चला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. म्हणजे याचा अर्थ काय, मी त्यांना म्हटलं अरे बाबा शिक्षकांनी एवढे 1000 उपक्रम राबवले त्याची बातमी घ्यायला तुम्ही आला नाही, किंबहुना आम्ही तुमच्या बातम्या आमच्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या त्या तुम्ही लावल्या नाही, पण ही बातमी का लावता. ते म्हटले महाराज अहो चांगलं ऐकायला कुणाला पाहिजे, सगळ्यांना वाईट पाहिजे. कारण याचा काळ असा आहे की असत्याशी रिजले जन पापा देती अनुमोदन. जगामध्ये जे जे वाईट आहे ते लोकांना आवडतं. आज परिस्थिती अशी आहे, जे जे असत्य आहे त्याला आमचा बिनशर्त पाठिंबा असतो. गावामध्ये तमाशा ठेवायचा आहे सगळ्यांचा पाठिंबा, कीर्तन ठेवायचंय की तिथपासून मीटिंग मध्ये सुरुवात, कशाला कीर्तन, मग याचं कशाला ठेवलं, त्याचं कशाला ठेवलं, आपली त्याच्यामध्ये सुद्धा बारकी असो. मला सांगायचा विषय हा आहे की आमच्या घराघरांमध्ये टीव्ही चालू मोबाईल चालू, पण मी गुरुजींच्या घरी गेलो तेव्हा पाहिलं तर एकाही व्यक्तीच्या हातात मोबाईल नव्हता, एकाही व्यक्तीच्या घरामध्ये टीव्ही चालू नव्हता. 2-3 तास मी ते सर्व पाहिलं आणि त्यांना म्हटलं का हो सर तुमची मुलं कशी ऐकतात बरं, त्यांनी अजून एकदाही मोबाईल हातात घेतला नाही, आमची मुलं तर मोबाईलशिवाय जेवतच नाही, हे कसं काय होतं, मुलं तुमची ऐकतात कसं. तेव्हा त्यांनी सांगितलं महाराज तुम्ही म्हणताय ते खरं आहे, मुलं ऐकत नाही, मुलं ऐकत नाही, पण पुढचा शब्द फार मार्मिक आहे, मुलं अनुकरण करतात. मुलं ऐकत नाही पण मुलं अनुकरण करतात. आणि मला वाटतं माझ्या मुलांनी अभ्यास करावा म्हणून मी घरी आल्याबरोबर मोबाईल साईडला ठेवतो आणि मी अभ्यास करतो. माझ्या हातात पुस्तक दिसलं की माझी मुलं हातामध्ये पुस्तक घेतात. मला वाटतं माझ्या मुलांनी रियाज करावा तर मी घरात आल्याबरोबर रियाज करतो, माझी मुलं आपोआप रियाजाला बसतात. मला वाटतं माझ्या मुलांनी काही संत साहित्याचा अभ्यास करावा, काही श्लोक पाठांतर करावे, तर माझ्या घरामध्ये आल्यानंतर मी पहिलं ते करतो जे माझ्या मुलांनी केलं पाहिजे. म्हणून कीर्तन सांगतं एक वडील जे जे करते, जे आम्ही करतो ते आमच्या वाटवडिलांनी केलेलं असतं तेच करतो आणि तेच करावं. म्हणून वडिलांचीही जबाबदारी असते की माझ्या मुलानं काय केलं पाहिजे. पेरूची बाग होती, एवढे मोठे मोठे पेरू, आता पेरू जवळजवळ 30-35 रुपयाला एक पेरू, एवढी महागाई वाढलेली आहे. पण बाग एवढी कष्टानं वाढवली, पाणी डोक्यानं वाहून बाग वाढवली,
पण सकाळी सकाळी पेरू चोरीला जायला लागले. शेतकरी होता त्यानं लक्षात ठेवलं, म्हटलं अरे एवढे दिवस झाले मी पेरूची बाग वाढवतोय आणि नेमकं सकाळी सकाळी पेरू चोरीला जात आहेत. कोण बरं चोरत असेल? 6 वाजताच तो त्या दिवशी मळ्यामध्ये गेला आणि बरोबर पोरगा पेरूच्या झाडावरती चढणार तेवढं त्याने पायाला धरलं तंगडीला आणि ओढलं खाली. नालायका, मी जीवाचं पाणी करून रक्ताचे पाणी करून इथे बाग वाढवली, तू पेरू चोरतोस, थांब, तुला इथं नाही, तुझ्या बापाच्या समोर नेऊन फटके टाकतो. आणि हाताला धरलं आणि फरफरीत घेऊन बापाकडे चालला. ते पोरग म्हणालं, अहो काका तुम्ही तिकडे कुठे चाललाय? इथं नाही, तुझ्या बापाकडे घेऊन चाललो तुला. मग ते पोरग म्हटलं, तिकडे जायची गरज नाही, कुठे आहे तुझा बाप? पलीकडच्या झाडावर आहे. एक वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती. आणि कीर्तन आणि बाकीचे सर्व साधन, क्षमा करून मी बोलतो, अभंग आणि इतर काव्य याच्यामध्ये जर फरक काय असेल तर तो फरक हा आहे, अभंग हे प्रत्यक्ष जगलेले आहेत आणि कविता हा कल्पनांचा बाजार आहे. म्हणून आजही ते अभंग त्या पाण्यावरती तरंगून आहेत म्हणून त्यांना अभंग म्हटलं जातं ज्याच्यावरती कीर्तन होतं. संतांनी पहिलं जगलं आणि मग ते लोक कीर्तनाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवलं आणि म्हणून हे कीर्तन हे परिवर्तनाचं मुख्य साधन आहे. आपल्याला माहिती असलेली गोष्ट सांगतो, संत एकनाथ महाराजांच्या कथेमध्ये एका आजीनं प्रश्न विचारला, कीर्तन झाल्यानंतर प्रश्न विचारावे असा प्रघात आहे तो आता असायला हवा पण आता तो दुर्दैवानं नाही. याचं दोन कारण आहेत, लोकांना प्रश्न नाहीत, दुसरी गोष्ट असले प्रश्न तर ज्यांना विचारावं त्यांच्याकडे ती उत्तरं नाहीत. कारण कीर्तन एकच असतं आणि ते पाठच केलेलं असतं, त्याच्या पलीकडे काही बोलताच येत नसतं. आज जगातलं सगळ्यात सोपं साधन म्हणजे कीर्तन, सांगायला सोपं आहे, अगदी एवढं सोपं की एक पाठ केलं की झालं. मग एकानं कीर्तन ठेवलं म्हणजे 12 वर्षानं मुलगा झालाय कीर्तन ठेवायचं, बुवांना बोलवलं आणि बुवांनी अभंग घेतला, याच्यासाठी केला होता अठ्ठावा शेवटचा दिस गोड बाबा. म्हणजे अहो हे कसं काय? म्हणजे अभंग आहे. अरे अभंग आहे खरं आहे पण 1200 कीर्तनाला तुम्ही 13व्याचा अभंग घेतला त्याचं काय? तो म्हटला माझा एवढाच पाठ आहे. मी वयाच्या 8व्या वर्षापासून कीर्तन करतो पण अजून कीर्तन कधी पाठ केलं नाही. याचं कारण कीर्तनाकडे कधी पाठच केली नाही आणि मी उपजत यावं लागतं. याच्यासाठी मी सांगत होतो की प्रश्न विचारायला लोक यायची आणि एका आजीनं प्रश्न विचारला, महाराज काहीतरी करा पण या माझ्या नातवाला काहीतरी उपाय सांगा. आणि काय उपाय आहे, काय झालं त्याला? अहो दररोज पावशेर गुळ खातो, एवढा गुळ खाऊन त्याच्या पोटामध्ये आजार होत आहेत. आणि एवढा गुळ खाणं चांगलं आहे का बरं? किती महाग पण गुळ झालाय आणि सारखं गोड गोड खाऊन खाऊन पूर्वीची लोक म्हणायची साखरेचं खाणार त्याला देव देणार, आता काळ बदललाय साखरेचं खाणार त्याला डायबिटीस होणार, हे सोपं आहे का? तुम्ही काहीतरी सांगा त्याला. महाराज म्हटले एक काम करा, 7 दिवसानंतर या, मी काहीतरी नक्की सांगेन, काहीतरी उपाय सांगेन. आजी 7 दिवस तशीच थांबली, 7व्या दिवशी बाळाला घेऊन पुन्हा महाराजांकडे आली आणि महाराजांकडे आल्यानंतर महाराजांनी त्याला पाहिलं, आजीने त्यांच्या जवळ दिलं आणि बाळाला काहीतरी औषध देतील उपाय सांगतील म्हणून आजी कुतूहलानं महाराजांकडे पाहत होती. महाराजांना मात्र त्याला घेतलं, मांडीवर बसवलं, डोक्यावरनं हात फिरवून पुरवाळून महाराजांनी त्याला सांगितलं, बाळा आजपासून गुळ खाऊ नकोस बरं. आजीला म्हणाली, जा घेऊन याला. आजी कपाळाला हात लावली, महाराज अहो इथं थंडी गारठा काय कसं कसं, मी 7 दिवस इथं राहिले, तुम्ही काहीतरी औषध द्याल, काहीतरी उपाय सांगाल म्हणून इथं 800 कुडकुडत मी मंडपामध्ये झोपले, तुम्ही औषध द्याल म्हणून वाट पाहते. मग 7 दिवस तुम्ही एवढे थांबला, एवढंच सांगायचं होतं तर पहिल्या दिवशी का नाही सांगितलं? बाळापण खाऊ नकोस, एवढंच सांगायचं होतं तर पहिल्या दिवशी का नाही सांगितलं? तेव्हा महाराजाने फार सुंदर उत्तर दिलं. महाराज म्हणाले, हे मी पहिल्या दिवशी सुद्धा सांगू शकलो असतो पण मावशी तुम्ही जेव्हा पहिल्या दिवशी आला त्या दिवशीपर्यंत मीच स्वतः कीर्तनामध्ये गुळ खात होतो.
आणि मी जर गुळ खातोय तर बाळाला कोणत्या तोंडाने सांगू की बाळा गुळ खाऊ नकोस, म्हणून 7 दिवस पहिला मी गुळ बंद केला आणि मग आता बाळाला सांगितलं बाळा गुळ खाऊ नकोस. याचं नाव आहे अनुभवे आलेख अंगा, ते या जगात देत असत. आणि ही कीर्तन परंपरा ही समाजामध्ये परिवर्तन का घडू शकली याचं केवळ एकमेव कारण असं आहे की त्या अनुभवातून त्यांनी सांगितलं आणि अनुभवानं जगाला दिलं. कीर्तन हे सांगायचं नसतं. आज आम्ही काकांनी सांगितलं की भारतीय विद्यापीठामध्ये आम्ही कीर्तन पदवी बी ए एम ए पी एच डी पर्यंत कीर्तनाचा अभ्यास सुरू केला आणि आमचं ब्रीद वाक्य हे आहे की कीर्तन हे सांगायचं नाही, कीर्तन हे जगायचं. कीर्तन जगता आलं पाहिजे आणि म्हणून आबांची आणि त्यांच्या वडिलांची ओळख करून देताना वैकुंठवासी यादव महाराज यांची ओळख करून देताना त्यांनी सांगितलं की कीर्तन ज्यांनी जगलेलं आहे अशी माणसं आज या ठिकाणी आहेत. आणि खरोखर मला आनंद वाटतो की या महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस हा कीर्तन जपतोय आणि जोपर्यंत तो कीर्तन जपतोय ना तोपर्यंतच तो जपतोय आणि आता तो जिवंत असून मेलेला आहे. कीर्तनानं जगावं कसं हे शिकवलं. सुख 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 म्हणजे नेमकं काय हे कीर्तनाने आम्हाला पटवून दिलं. आज संपूर्ण जग सुखाच्या पाठीमागे आहे पण सुख नेमकं कशाला म्हणावं हे आम्हाला सांगता येणार नाही. गाडी म्हणजे सुख, बंगला म्हणजे सुख, मुलं बाळ म्हणजे सुख याचा जर विचार केला तर सुख याला म्हणता येत असतं. तर अशी कितीतरी बंगला गाडीवाली माणसं दुःखी आहेत. दुःख एवढं आहे आपल्या सामान्यांचं बरं. मी नेहमी सांगतो की मोठ्या माणसांची दुःखही मोठी असतात. फक्त एवढंच आहे की त्यांच्या घरांना ऑल कंपाऊंड मोठी असल्यामुळे रडण्याचा आवाज बाहेर येत नाही. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण म्हणून लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार तुका म्हणे जाणा भावे लहाना होणे लहान. हे सांगत असताना संतांनी आम्हाला जगून दाखवलं सुख म्हणजे नेमकं काय. कीर्तनाने आम्हाला जगून दाखवलं की सुख म्हणजे नेमकं काय. तर याविषयी सांगेन की सुख कोणत्या वस्तूमध्ये व्यक्तीमध्ये घटनेमध्ये पदार्थामध्ये नसतं तर त्या वस्तू व्यक्ती घटने पदार्थाकडं आपण कोणत्या दृष्टीने पाहतो त्या दृष्टीवरती सुख अथवा दुःख ठरलेलं असतं. आणि कीर्तनाने आम्हाला जगाकडे पाहण्याची दृष्टी दिली. संत चरित्राने आम्हाला जगाकडे पाहण्याची दृष्टी दिली. या जगामध्ये आम्ही आलो आम्ही वावरतो तेव्हा विचारलं ना कुणाला कसं चाललंय तुमचं, तेव्हा असं प्रत्येक माणूस म्हणतो काय नाही बाबा तुमचंच बरं आहे. कुणालाही विचारा कसं आहे तुमचं, काय नाही तुमचंच खरं आहे. पण खरं सांगू का, प्रत्येकाकडे गेलं ना की ज्याची त्याची दुःख ज्याच्या त्याच्या वाट्याला आलेली असतात फक्त आपल्याला असं वाटतं की त्याचं बरं चाललंय त्याचं बरं चाललंय बस. म्हणून एक कबीरदासांचा फार सुंदर दोहा आहे. कबीरदास म्हणतात दीन कहे धनवान सुखी, धनवान कहे सुख राजा को भारी, राजा कहे महाराजा सुखी, महाराजा कहे सुख इंद्र को भारी, इंद्र कहे चतुरानन सुखी, चतुरानन कहे सुख विष्णु को भारी, तुलसीदास विचार करे हरि भजन बिना सब जन दुखी. आपल्याला कळावं म्हणून पुन्हा याचा अर्थ सांगतो. दीन कहे धनवान सुखी, गरीबाला वाटतं श्रीमंत सुखी आहे, श्रीमंताला वाटतं निष्ठी श्रीमंती असा उपयोग नाही, कमीत कमी काहीतरी पद आपल्याकडे असायला पाहिजे म्हणून राजा सुखी, राजाला वाटतं निसत राजा असा उपयोग नाही महाराजा व्हायला पाहिजे. आता राजे महाराजे गेले पण ग्रामपंचायत सदस्याला वाटतं की सरपंच सुखी, सरपंचाला वाटतं निसत सरपंचकी मध्ये उपयोग नाही, पंचायत समिती सदस्य सुखी, पंचायत समिती सदस्य कहे जिल्हा परिषद सदस्य सुखी, जिल्हा परिषद सदस्य कहे सुख आमदार को भारी, आणि आमदार कहे निस्ती आमदारकी घेऊन काय को पक्ष विषय तत्व बित्व गेली चुलीत कुठल्या का गटात जाईल पण काहीतरी मंत्रीपद हातामध्ये घे मग गुवाहाटीला जाईल नाही तर गोव्याला जाईल कुठे जायचं तिकडे जाईल. मग मंत्री झाला म्हणजे तो सुखी आहे का, त्याला वाटतं की निस्त मंत्रीपद घेऊन उपयोग नाही कुठलं तरी काहीतरी रान पेटवी
आणि मुख्यमंत्र्याची गादी आपल्याला कशी मिळेल याच्यासाठी प्रयत्न करी. याचा अर्थ असा आहे की सुख ज्याच्यासाठी आम्ही विचार करतो त्या गोष्टीमध्ये सुख निश्चित नाही असं वाटत असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, सत्ता संघर्ष एवढा तीव्र आहे आज आपण इथं बसलो आहे, आपण काही क्षण निवांत बसू शकतो, पण याच्यामधला एकही पदाधिकारी अधिकारी मंत्री एकही क्षण सुद्धा एका जागेवरती स्थिर बसू शकत नाही, कारण त्याला कधीच माहिती नसतं की कुठला शपथविधी कधी होईल. याचं जिवंत उदाहरण आहे. आता मी पुढे बोलणार आहे, पण कीर्तन म्हणजे नेमकं काय, तर विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म हे आपण सांगतो आणि आम्हाला कळालंच नाही आम्ही ह्या तो पक्षाचा तो त्या पक्षाचा या पक्षाचा, पण खरं कीर्तन जर कोण जगत असेल ना तर सध्याची पुढारी मंडळी आहे. मतभेद नाही, भेदा भेद ब्रह्म आमंगळ. कोण विरोधी पक्षात आहे आणि कोण सत्तेत आहे किंवा कोण कोणत्या गटात आहे, कोणाचं खरं काय खोट सांगताच येत नाही. महाराष्ट्रामध्ये तर आता पाहिलं तर याच्यावरून लक्षात येतं की भेदा भेद ब्रह्म अमंगळ. आम्ही इकडे फक्त डोके फोडायला तयार, अरे नंतर डोके फोडताना लक्षात येतं अरे ज्याच्या विरोधात आपण डोके फोडले होते ज्याच्यासाठी डोके फोडले होते ते सगळे आता एकत्र आले, आता भांडण कशी करायची. पण कीर्तनामध्ये आम्ही ही जागृती करतो की राजकारण ठीक आहे, पण राजकारण हा खेळासारखा खेळ खेळला पाहिजे. खेळ संपला की पुन्हा डाव मांडता येईल, 5 वर्षानंतर परत नवा गडी नवं राज्य सुरू होईल. पण एकदा नजरेआड आणि काळाच्या पडद्याआड गेलेला माणूस मात्र 5 वर्षानं पुन्हा पाहायला मिळणार नाही. म्हणून राजकारण असेल किंवा काय असेल यामध्ये सुद्धा कीर्तनाची भूमिका काय आहे याच्यावरती मी सांगेन. आपल्याला याची जाणीव करत देत होतो की सुख म्हणजे नेमकं काय, तर कीर्तनाने आम्हाला सांगितलं आणि कीर्तनाच्या माध्यमातून संतांनी ते वर्तून दाखवलं की या सुखाची व्याख्या करताना एका वाक्यामध्ये सांगितलं, समयाशी सादर व्हावे देव ठेवील तैसे राहावे, ही सुखाची व्याख्या आहे. चित्ती असू द्यावे समाधान ही कीर्तनानं दिलेली जगात सर्वात मोठी देणगी आहे. कारण आमच्या चित्तामध्ये जर समाधान नसेल ना तर इंद्राचा ऐरावत जरी आमच्या जवळ असेल तरी आम्हाला सुख मिळू शकत नाही. कारण सुखासाठी वस्तू व्यक्ती घटनेची पदार्थाची गरज नसते तर त्या वस्तू व्यक्ती पदार्थाकडे आम्ही किती समाधानानं पाहतोय याची गरज. पूर्वीची लोक फार समाधानी होती, आज ऐस आराम मंगला गाडी घोडं सगळं असून आम्हाला झोपा नाही. पण जुन्या काळात तुकडोजी महाराजांची एक सुंदर कविता अभ्यासक्रमाला होती, किती आनंद रे आनंद या झोपडीत माझ्या, भूमीवरी पडावे ताऱ्याकडे पहावे आकाश पांघरावे या झोपडीत माझ्या. पण आज आम्हाला सुख उपभोगाच्या सगळ्या वस्तू आहेत पण आम्हाला झोप लागत नाही, याचा जर विचार कुठे केला तर आम्ही या गोष्टीनं आपण पाहतोय की सगळ्या वस्तू आम्हाला मिळत आहेत परंतु या शरीर सुखी करणारे आहे. पण सुख हे शरीरावरती अवलंबून नाही तर सुख ही चित्ताची समाधान वृत्ती आहे आणि कीर्तनानं शिकवलं. ज्या जगामध्ये आम्ही दुःख दुःख म्हणून पाहतो त्या जगामध्ये त्याच समाजामध्ये त्याच गावामध्ये त्याच परिस्थितीमध्ये जेव्हा संत येतात तेव्हा ते म्हणतात, आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाचे. पण जेव्हा तुकोबाराय म्हणत असतात तेव्हा आम्ही म्हणत असतो मात्र, यात सुख नाही त्यात सुख नाही या संसार नगरी बाजार भरला बाई. जेव्हा एकनाथ महाराजांनी आम्हाला सांगितलं आहे अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता, त्याच परंपरेमध्ये त्याच ठिकाणी आम्ही मात्र म्हणतो सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. याचं काय कारण असेल तर आमच्याकडे दृष्टी नाही आणि ती दृष्टी संतांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाजाला दिली. ज्याला आजच्या काळामध्ये आपण पॉझिटिव्ह थिंकिंग हे गोड नाव दिलेलं आहे शुद्ध मराठीमध्ये, त्याला आपण पॉझिटिव्ह थिंकिंग असं म्हणतो. कारण मराठी भाषेचं आज एवढं झालंय की आताच मळेकर साहेब म्हणत होते की आबा तुमच्या हार्डवेअरला मराठीमध्ये नेमकं म्हणायचं काय, कारण आता पाट्यांचा प्रश्न निर्माण झालेला आहे. तुम्ही बाकी मराठीतून काय लावणार, म्हटलं काही नाही हार्डवेअर आहेतच राहू द्या फक्त मराठीतून लिहा जात. पॉझिटिव्ह थिंकिंग संतांनी आम्हाला कीर्तनाच्या माध्यमातून दिली
आणि नुसतं सांगितलं नाही तर त्यामध्ये समाधानी वृत्ती कशी असावी हे आचरून दाखवलं. एक काळ येईल तिथं आम्ही सुखी असू समाधानी असू पण त्या जीवनामध्ये असा एखादा बिकट प्रसंग येऊ शकतो की तिथं आम्हाला दुःखच दुःख असेल. मग दुःख आलं म्हणून घाबरून जायचं नाही आणि सुख आलं म्हणून हुरळून जायचं नाही. या दोन्ही पातळीवरती आम्हाला समान कसं जगता येईल याच्यासाठी संतांनी सांगितलं, कीर्तनामधून सांगितलं, अरे बाबा सुख दुःख हे केवळ आणि केवळ भगवंताची कृपा आहे पण आपल्या त्या परिस्थितीमध्ये आम्हाला कसं राहता येईल याच्यावरती आम्हाला लक्ष केंद्रित करता आलं पाहिजे. आत्ताचं उदाहरण घ्या ना, कोरोना आला 3 वर्षापूर्वी, सांगा ना, न दिसणारा हा सूक्ष्म जीव, त्याला जीव म्हणावं का सजीव म्हणावं का निर्जीव म्हणावं हेही कळालं नाही पण त्यानं मात्र संपूर्ण जग लॉकडाऊन केलं. काय करता आलं आम्हाला, किती मिमी म्हणणारे लोक, पण इथं मात्र आम्हाला मानावं लागतं. याला दैववाद म्हणायचं नाही, याला नशीबवाद म्हणायचं नाही, पण कुठेतरी आपल्या सत्तेच्या पलीकडे आपल्या शक्तीच्या पलीकडे काहीतरी आहे आणि त्याच्यावरती सोपून देऊन आपल्याला कुठेतरी समाधान मानता आलं पाहिजे. ही वृत्ती कीर्तनामधून समाजामध्ये प्रेरित झाली आणि म्हणून जी माणसं समाधानी असतात तो प्रत्येक व्यक्ती कीर्तन जपतो, याही पलीकडे जो कीर्तन जपतो तो सदैव समाधानी असतो. आज जुनी लोक जर पाहिली तर किती तेज असतं ना चेहऱ्यावरती, किती समाधान असतं ना. आज आमच्या वयाच्या TC मध्ये चेहऱ्यावरती समाधान राहिलेलं नाही. किती पैसा, किती संपत्ती असते, भले लठ्ठ पगार असतात पण सुख वाटतं आम्हाला घेता येत नाही. शारीरिक विचार केला तर शरीरामध्ये सुद्धा तेवढ्या कमतरता आलेल्या आहेत. पहिली लोक चष्मा लागला की 40 लागली म्हणायचे, म्हणजे 40 वर्षानंतर चष्मा लागतो असा एक संकेत होता. आता मात्र 4 वर्षाच्या मुलाला सुद्धा चष्माच लागतो, भविष्यात काही काळानं येताना चष्मा घालून येणार आहे. सांगता येत नाही. याचा अर्थ असा की आज समाधान कुठे आहे ते शोधलं आलं पाहिजे आणि म्हणून संतांनी कीर्तनाच्या माध्यमातून सांगितलं की मी समाधानी त्या अवस्थेमध्ये आहे, ज्या परिस्थितीमध्ये देव ठेवील तैसे राहावे. ही समाधान वृत्ती कीर्तनानं जगाला दिली आणि म्हणून महाराष्ट्रातली लोक तुलनेनं फार समाधानी आहेत. सुस्वरूपाची जाणीव होते. आणि मग मी मगाशी सांगितलं की संत महात्मे या जगामध्ये आले, त्यांच्याजवळ काही दुःख नव्हती का? भाई आपल्यापेक्षा कितीतरी पटीनं दुःख त्यांना जास्त होती. आता मला सांगा, याच्यातला जगातला असा कुठलाही एखादा प्राणी आहे का? आता आपण इथे बसलेल्यापैकी असा कोणी आहे का की खूप चांगली भाषा करतोय, चांगली भाषण करतोय पण गावातल्या लोकांनी त्याला काठीनी मारलंय? नाही. पण जगद्गुरु तुकाराम महाराजांना त्यावेळी तत्कालीन वर्णव्यवस्थेवरती टीका केली, तत्कालीन धर्मव्यवस्थेवरती ज्यांनी निक्षून भांडण मांडलं, वेदाचा तो अर्थ आम्हाशी ठावा, इतराने व्हावा भार माथा, म्हणून ज्या तुकोबारा यांनी सर्व समाजाला एकत्र करण्यासाठी अधिकार दिला त्या तुकाराम महाराजांना तत्कालीन परिस्थितीमध्ये काठीनं मार खावा लागला होता. तत्कालीन परिस्थितीमध्ये तुकोबारांची एक पत्नी अन्न अन्न करून मेलेली आहे, मुलगा मेलेला आहे, अशाही अवस्थेमध्ये अहो आज आम्ही एखाद्या आमच्या व्याख्यानामध्ये, एखाद्या कीर्तनामध्ये, एखाद्या प्रवचनामध्ये एखादा माणूस जर आम्हाला विरुद्ध बोलला किंवा त्यानं काहीतरी चॅलेंज केलं तर आम्हाला एवढा राग येतो की आम्ही अगदी त्याला धरू की बळू अशा अवस्थेमध्ये येतो. पण संपूर्ण आयुष्याची त्यांची साधना ज्या गाथेमधून प्रगट झाली ती गाथा एका विचारवंताला एखादा विचार सुचणं म्हणजे त्याला पुत्र प्राप्तीचा आनंद होत असतो. पण असे असंख्य विचार आपल्या मुलासारखे जपलेले ते अभंग तुकाराम महाराजांना त्यांच्या हातानं इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवावे लागले. त्यावेळेस तुकोबारांचं अंतःकरण काय झालं असेल? पण त्याही परिस्थितीमध्ये ते समाधानी होते. याचा अर्थ असा की जीवनाकडे पाहण्याची दृष्टी त्या कीर्तनाने त्यांना दिलेली आहे आणि तीच कीर्तन आपल्याला ती दृष्टी देते. संत विचार दृष्टी देतात. म्हणून चरित्रातला एक भाग फार सुंदर आहे. एकदा तुकाराम महाराजांची गाढवावरून बसून लोकांनी दिंड काढली. ही का काढली? याचं कारण आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. कारण समाजामध्ये जो चांगलं वागतो त्याच्या नशीब हेच असतं.
बरीच लोक चांगलं वागत नसावीत असं मला वाटतं. एकदा ते बकऱ्याला एकदा कोंबड्याला विचारलं, काय म्हणे, आखाड संपला कापा कोंबड, देव आला कापा कोंबड, काय परडी आली कापा कोंबड, अरे सारखं तुझ्या नरड्यावरती सुरीच का? त्या कोंबड्यानं उत्तर दिलं, म्हटला जे जगाला जाग करायचं काम करतं ना त्याच्या नरड्यावरती सुरीच असते. गावातल्या लोकांनी धिंड काढली आणि अक्षरशः धिंड काढली गाढवावरती बसून, पण त्याही अवस्थेत तुकाराम महाराजांचं समाधान वृत्ती मात्र दणमणीत झाली नाही. त्याही अवस्थेमध्ये ते आनंदामध्ये आहेत, आनंदाची डोही, आनंद तरंग. एकाने विचारलं, महाराज अहो तुम्हाला वाईट नाही का वाटत, तुम्हाला दुःख नाही का हो? तेव्हा महाराज म्हणाले, अरे मला वाईट वाटतंय ना. मग सांगा ना महाराज, कशाचं वाईट वाटतंय? तेव्हा महाराज म्हणाले, अरे दुपारचे 12 वाजलेले, रख ऊन टाकलंय आणि त्या सूर्याच्या प्रखर सूर्यकिरणांनी जमीन सुद्धा एवढी तप्त झालेली आहे, रस्ता तापलेला आहे, आणि दुपारच्या 12 वाजता तापलेल्या रस्त्यावरनं तुम्ही सगळे चालत चाललाय आणि मी एकटाच गाढवावरती बसतोय, मला तुमच्याकडे बघून वाईट वाटत. कीर्तनानं समाजाला काय दिलं? तर कीर्तनानं समाजाला जगायचा विचार केला, आणि म्हणून महाराष्ट्राची कीर्तन परंपरा ही जगापेक्षा वेगळी आहे. आणि या संस्कृतीचा अनुयायी, कीर्तनाचा उपासक हा प्रत्येक गावातला, सर्व समाजामधला, सर्व स्तरातला साधक हा समाधानी आहे. याचं कारण काय असेल? तर फक्त आणि फक्त महाराष्ट्राची कीर्तन परंपरा आहे. सुख शोधायला दुसरीकडे कुठे जायची गरज नाही, हे कीर्तनानं आम्हाला शोधून सांगितलं. अरे देव शोधायला कुठे जाऊ नका, तुमच्यामध्येच देव आहे, तूच देव आहेस, तुमच्यामध्ये नाही, तू देवच आहेस. आणि देव आहे हे सांगायला संतांनी कीर्तन केलं, आणि नुसतं कीर्तन केलं नाही तर देव स्वरूप झाले, आणि मग कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी जगाला देवत्व देण्याचं एक वचन घेतलं. आणि ती शपथ घेऊन ज्ञानेश्वर महाराज सांगतात, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन शिरवळ गावात, आनंदे भरीन खंडाळा तालुक्यात, आनंद भरीन सातारा जिल्ह्यात, नाही 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 नाही, हीच कीर्तन परंपरेची वैशिष्ट्ये आहेत. कारण कीर्तनानं जगाला उपदेश करत असताना संपूर्ण जग आनंदानं भरावं, आनंदे भरीन तिन्ही लोके, तिन्ही लोक आनंदानं भरून घेण्याचं स्वप्न ज्या परंपरेनं पाहिलं की महाराष्ट्राची कीर्तन परंपरा आहे, आणि महाराष्ट्र म्हणून आपल्याला त्याचा सार्थ अभिमान आहे. आज आम्ही, मी आणि माझ्या पलीकडचं बघायला तयार नाही. स्वच्छता स्वच्छतेच्या नावाखाली आम्ही घर साफ करतो, पण घरातला कचरा आम्ही मात्र रस्त्यावरती फेकतो, ही स्वच्छता आहे का? पण कीर्तन परंपरेनं संतांनी मात्र आम्हाला हे विश्वचे माझे घर. आज जेव्हा G20 सभा, संपूर्ण भारत जेव्हा त्याचं प्रतिनिधित्व करतोय, तेव्हा भारतीय संस्कृतीचा हा विचार त्याचं ब्रीदवाक्य ठरलं, वसुधैव कुटुंबकम, माझं घर म्हणजे माझं कुटुंब नाही तर हे संपूर्ण जग माझं कुटुंब आहे. आणि मग तेव्हा या कीर्तनानं जगाला सुखी करण्यासाठी विडा उचलला आहे. आता जग सुखी करायचं असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे, आपल्याला याची कल्पना आहे, जर गाव स्वच्छ करायचं असेल तर पहिलं आपण स्वच्छ असायला पाहिजे. आपण स्वच्छ झालं की गाव स्वच्छ होईल, गाव स्वच्छ झालं की तालुका स्वच्छ होईल, प्रत्येक तालुका स्वच्छ झाला की जिल्हा स्वच्छ होईल, आणि जिल्हा जिल्हा स्वच्छ झाला की राज्य स्वच्छ होईल, आणि राज्य राज्य स्वच्छ झालं की देश स्वच्छ होईल. म्हणून सुरुवात आपल्यापासून करावी, म्हणून आपलं शास्त्र सांगतं, कीर्तन सांगतं, पिंडी ते ब्रह्मांडी. सुख शोधायला दुसरीकडे जायची गरज नाही. एकदा सिकंदरानं संपूर्ण जग जिंकलं, पण जेव्हा त्यानं एका वारकऱ्याच्या आणि कीर्तनकाराच्या समोर त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला, त्यावेळेस त्यानं विचारलं, म्हणाला, काहो मी आज जग जिंकलंय पण तुमच्या चेहऱ्यावरती जे तेज आहे ना ते मला आजपर्यंत अनुभवता नाही आलं.
काय सुख आहे, काय खाता तुम्ही, कुठलं सुख तुम्ही जपताय मला सांगा ना. आज बघा ना तुम्ही, आज इथून बरेच मंडळी आळंदीला वारीला निघाले, 750 वर्ष झाले, पण ज्ञानोबारांची उद्यापासून आळंदीमध्ये संजीवन समाधी यात्रा सोहळा सुरू आहे. बघा ना त्या वारकऱ्यांकडे काय समाधान असतो, काय समाधान असतं. अहो ज्या वारीमध्ये झोपायची व्यवस्था नाही, राहायची व्यवस्था नाही, खायची व्यवस्था नाही, प्यायची व्यवस्था नाही, काही नसतं, ढिकळामध्ये पडलं तरी पण झोप लागते. इथं आम्हाला झोप लागावी म्हणून चार चार गोळ्या खाव्या लागतात, पण वारीमध्ये गेलेल्या माणसाला झोप पडल्या पडल्या झोप लागते. मी तर त्याच्या पुढे सांगेन, पडल्या पडल्या नाही, आधी झोपतो मगच खाली पडतो. एवढं समाधान असतं, एवढं समाधान असतं, मला सांगा ना कुठे समाधान आहे. एवढं समाधान पाहिलं आणि त्याने सांगितलं कुठे हे समाधान मला सांग, कसलं सुख तुम्ही जपताय मला सांगा. तेव्हा त्या सिकंदराला त्या वारकऱ्याने सांगितलं, म्हटलं महाराज तुम्हाला सुख पाहिजे असेल ना तर जा तिथे, पत्ता दिला आणि त्या पत्त्यावरती सांगितलं इथं माझे गुरु महाराज आहेत, त्या गुरु महाराजांना जाऊन भेटा, ते तुम्हाला सुखाचा पत्ता सांगतो. एवढा लांब एका खेडेगावामध्ये दूर 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 जाऊन सिकंदराने तो शोध घेतला, आणि तेव्हा काही GPS सिग्नल नव्हते, गुगल मॅप नव्हता, पण तो सिकंदर फिरत 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 तिथे गेला. तिथं पाहिलं तर एका साध्या घरात, झोपडी बाजार घरामध्ये तो राहिलेला तो महात्मा तिथे काहीतरी लिखाण करत होता, काहीतरी चिंतन करत होता, काहीतरी मांडत होता, टिपत होता, आणि तेव्हा तो तिथे गेला आणि म्हटला मी सिकंदर, सम्राट सिकंदर तुमच्याकडे आलोय, तुमच्या एका शिष्याने सांगितलं सुख शोधायचं असेल तर माझ्या गुरुजींच्या पत्त्यावर जा, तुला ते सुखाचा पत्ता सांगतील, आणि एवढा वेळ लांब प्रवास करून मी तुमच्या जवळ आलोय, सांगा मला कुठे आहे सुख. आता ते विरक्त संन्यासी साधू, विरक्त वृत्तीला संत वृत्तीला पोहोचलेले महात्मे, त्यांना काय सिकंदर आला, काय राजा आला, काय बादशाह आला, काय. कीर्तनामध्ये पहिली अशी परंपरा होती, आजही आपण जर पाहिलं तर आपल्याला हे फोटो पाहायला मिळत असतील की छत्रपती शिवाजी महाराज हे कीर्तनामध्ये असे खाली बसलेले असायचे आणि तुकाराम महाराज कीर्तन करायचे. याच्यावरती मी पुढे बोलणार आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी ही आहे की ज्यावेळी त्यानं ते पाहिलं, महाराज मात्र त्यांच्या लिखाणात चिंतनात आहेत, आणि थोड्या वेळानं त्यानं पुन्हा प्रश्न विचारला, अहो 15 मिनिटं झालं मी इथं आलोय, तुम्ही माझा काही पाहुणचारही केला नाही, पण कमीत कमी माझा सुखाचा पत्ता तरी सांगा. एवढं सगळं झाल्यावरती पुन्हा अर्धा तास गेला, पण ते काहीच बोलले नाही. शेवटी तो खवळला, म्हटला महाराज अहो सुख शोधायला आलोय मी तुमच्याकडे एवढ्याला, ते सांगा ना मला. मग ते बाहेर गेले, आपल्या झोपडीच्या आपल्या घराच्या बाहेर शोधू लागले, शोधता शोधता सापडेना म्हणून कुदळ घेतलं, फावडं घेतलं, उकरायला लागले. उकरता उकरता पुन्हा 10-15 मिनिटं गेले. हा माणूस विचार करू लागला, हे काय झालंय, अहो महाराज तुम्ही काय शोधताय मला सांगा, माझ्याजवळ सैन्य आहे, मी त्यांना कामाला लावतो, तुम्ही कशाला शोधताय, काय हरवलंय तुमचं, मी शोधून देतो. तेव्हा त्याने सांगितलं, अरे माझा पेन हरवलाय, लेखणी हरवली आहे, ती मी शोधतोय. मग मात्र सिकंदराने कपाळावरती हात मारून घेतला आणि तो म्हटला, अहो महाराज तुम्ही लिहित कुठं होता, झोपडीत. मग जिथं लिहित होता तिथं तुमचा पेन पडला असेल ना, बाहेर शोधायची काय गरज आहे. तेव्हा महाराज म्हणाले, तुला एवढं कळतंय तर एवढ्याला याची गरज काय, जिथं पडले तिथं शोध ना. आपलं सुख हे आपल्या जवळ आहे, आपला देव हा आपल्या जवळ आहे, आणि म्हणून ही कीर्तन परंपरा आपल्याला कर्मकांड याच्या पलीकडे जाऊन पाप ते परपीडा आणि पुण्य ते परोपकार या शिक्षणाचा, या संदेशाचा असणारं बीजारोपण करते, आणि म्हणून या कीर्तनाच्या माध्यमातून समाजामध्ये परिवर्तनाची मोठी लाट निर्माण झाली. दुसरी गोष्ट अशी आहे की कीर्तनानं समाजामध्ये एक संद दबाव निर्माण करण्याचं फार मोठं काम केलेलं आहे, कारण का याच कीर्तनानं स्पष्टपणे सांगितलं, अरे बाबा याच्यामध्ये देव जो आहे ना तो देवाच्या जवळ कुठला भेदभाव नसतो, कारण का पूजनीचे काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या. मग प्रत्येक जातीचा कीर्तनकार या वारकरी संप्रदायाने जगाला दिला, या कीर्तन परंपरेने जगाला दिला, हे कीर्तनाचं सर्वात मोठं फलित आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतं. प्रत्येक जातीमध्ये संत होऊन गेले. ज्या वर्ण व्यवस्थेमध्ये शूद्र अतिशूद्र असणाऱ्या चांभार समाजामध्ये सुद्धा रोहिदास चांभार आहे, महार समाजामध्ये सुद्धा जोखा मेळा बंगला जातीचे महार त्याचे सर्वेश्वर ऐक्य करी. जाती तर सोडाच,
पण वेश्येला सुद्धा संत परंपरेमध्ये स्थान दिलं, कारण ती परंपरा एवढी व्यापक निर्माण झाली की जी कानोपात्रा आज पंढरीनाथाच्या मंदिरामध्ये तिचं स्थान आहे. सावतामाळी हे माळी आहेत, गोरोबा काका कुंभार आहेत, सेना नावी नावी आहेत, कबीरा मोमीन लतीफा मुसलमान सेना नावी जान विष्णुदास. आणि ही परंपरा जर कोणी दिली असेल तर त्या कीर्तन संस्थेनं कीर्तन परंपरेनं महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख निर्माण केली की या ठिकाणी विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ. हे केवढे मोठे उपकार आहेत. आज रशियन क्रांती किंवा बाकी पाश्चात्य देशातल्या क्रांतीचा विचार करून कोणीतरी स्त्री क्रांतीचं जनक म्हणून कुठल्या तरी देशातल्या अलीकडच्या 200 का वर्षाच्या अलीकडे झालेल्या स्त्री विचारवंतांची नावं घेतली जातात. पण स्त्री मुक्तीची चळवळ जर कुठे झाली असेल ना, तर ही स्त्री मुक्तीची खरी चळवळ सुरू झाली 750 वर्षापूर्वी आणि ती चळवळ कीर्तन परंपरेमध्ये सुरू झाली. आणि म्हणून स्त्री मुक्तीचे जर पहिले जनक कोण असेल तर ते संत जनाबाई आहेत, हे आपल्याला विसरता येणार नाही. किती अधिकार होता, जी दासी आहे परंतु त्या दासीला सुद्धा महिला आहे स्त्री आहे, पण तिला कीर्तन परंपरेत केवढा अधिकार होता माहितीये. आता जर आपण गावोगावी कीर्तन पाहिली ना, तर कीर्तनामध्ये एक व्यवस्था असते. कीर्तन म्हणजे एक रंगमंच सादरीकरणच असत, आणि त्या व्यवस्थेमध्ये एक महत्वाचा माणूस असतो. कोणता? या कीर्तनाचं सर्व संयोजन करणारा. कोणी अभंग म्हणायचा, कोणी चाल म्हणायची, कोणी काय करायचं, हे सर्व त्यांनी सांगायचं असतं. आणि पुरावे असे आहेत की नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग, आणि त्याची पुढची ओळख फार महत्वाची आहे. यावरून आपल्याला कीर्तन संस्थेचं महात्म्य लक्षात येईल, कीर्तन परंपरेचं महात्म्य लक्षात येईल की त्या कीर्तनामध्ये नामदेवांचं कीर्तन आहे. जसं आता कुठलाही पिक्चर असतो त्या चित्रपटामध्ये हिरो पडद्यावरती दिसतो, पण तो पिक्चर साकारण्यासाठी सगळ्यात महत्वाची भूमिका कोणाची असते, तर ती डायरेक्टरची असते. डायरेक्शन करणारा तो महत्वाचा असतो. तसं कीर्तनामध्ये डायरेक्टर असतो की चाल कोणी म्हणायची, कुठली म्हणायची, पहिली म्हणायची, दुसरी म्हणायची, सांगायचं ज्याला अधिकार आहे ना, तो त्या कीर्तन परंपरेमध्ये अधिकार कोणाला होता? नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग, आणि जनी म्हणे ज्ञानदेवा बोला. जनाबाई ज्ञानदेवांना सांगताय की बोला अभंग, म्हणजे ही स्त्री मुक्तीची जनक कोण असेल तर ती संत जनाबाई आहे, हे आपल्याला विसरता येणार नाही. आणि ती कीर्तन परंपरेची फलश्रुती आहे. कीर्तनाला स्त्रिया मुक्त केल्या या इतक्या या पातळीवरती की संत मुक्ताबाईंचे अभंग जर आपण पाहिले तर आपल्या लक्षात येईल, संपूर्ण जगाची माऊली म्हणून जिच्याकडे पाहिलं जातं ती म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानराज आहे, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, संपूर्ण जगाला ज्ञान देणारे ज्ञानेश्वर महाराज आहेत. आणि म्हणून जगाच्या पाठीवरती ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही हे मी सांगत नाही. 2017-18 बराक ओबामा पुण्यामध्ये आले होते, आणि जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुण्यात आले तेव्हा राष्ट्राध्यक्षांना गिफ्ट काय द्यायचं म्हणून आमच्या पुणेकरांनी आपल्या इथल्या इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट केलेली एक ज्ञानेश्वरी ही त्यांना दिली. आणि गंमत अशी आहे की ती ज्ञानेश्वरी घेऊन त्यांनी वाचायला सुरुवात केली तर झपाटल्यासारखं 4 दिवसांमध्ये त्यांनी ती ज्ञानेश्वरी पूर्ण केली. आणि ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर त्यांचं स्टेटमेंट इंग्रजी वृत्तपत्रामध्ये, अमेरिकन प्रत्येक वृत्तपत्रामध्ये पहिले हेडलाईन बनवून आलेलं होतं. आणि त्याचा मथळा असा होता, द ग्रेट फिलॉसॉफी इन द वर्ल्ड इज ज्ञानेश्वरी. जगातलं सगळ्यात श्रेष्ठ तत्वज्ञान काय असेल तर ते ज्ञानेश्वरी आहे. आणि ही कीर्तन परंपरेची फलश्रुती आहे. पण दुर्दैव असं आहे की ज्ञानेश्वरी मराठीमध्ये असून सुद्धा आम्हाला माहिती नाही मराठीमध्ये. अहो, ज्ञानेश्वरी मराठीमध्ये करता यावी याच्यासाठी काय काय प्रयत्न केले. पण माझ्या एका प्राध्यापक मित्रांनं मला सांगितलं, म्हणजे महाराज तुम्ही आळंदीला चालाय तर माझ्यासाठी एक ज्ञानेश्वरी आणाल का? म्हटलं हो आणेल ना, पण एक काम करा मराठीमध्ये आणावं. कळतंय का मला काय म्हणायचं? एवढी वाईट अवस्था आपली आहे. पण मी सांगत होतो यासाठी की ज्ञानेश्वरी
ही ज्ञानेश्वरी जगाला देणारी ज्ञानेश्वर महाराज, पण या जगाला ज्ञानेश्वर महाराज देणारे जर कोण असेल तर ती मुक्ताबाई आहे. जगाला ज्ञानेश्वर महाराज दिले, जगाला कीर्तन परंपरा दिली, याचे मुख्य उद्गाती कोण असेल तर ती मुक्ताबाई आहे. याचं कारण मी तुम्हाला सांगतो, जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांना समाजाने दिलेला आनंदवित अत्याचार छळ आणि त्याचा त्रास याचा उद्वेग येऊन संत ज्ञानेश्वर महाराजांनी ताटी लावून घेतली, दार लावून घेतलं आणि ठरवलं की आता इथून पुढे जगासाठी जगायचं नाही, आपला आपला उद्धार करायचा आणि योग निद्रेमध्ये ज्ञानेश्वर महाराज समाधी अवस्थेमध्ये ताटीचं दार लावून एकटे बसलेले आहेत, अशा वेळी ताटीच्या दरवाजावरती लहानग्या मुक्ताबाईनं ज्ञानेश्वर महाराजांना उपदेश केला आणि तो उपदेश म्हणजे ताटीचे अभंग आहेत. हे 12 अभंग जर आपण पाहिले तर आपल्या लक्षात येईल की कीर्तन परंपरेचा जो ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञान देवे रचला पाया, त्या ज्ञानेश्वरांचा पाया जिने रचला, ती मुक्ताबाई काय श्रेष्ठ होती हे आपल्याला लक्षात येईल. याच्या पुढे मी सांगेल श्री मुक्ती आणि कीर्तन परंपरा याच्यावरती जर आपण पाहिलं तर 1400 वर्ष जगलेल्या चांगदेवांना गुरु अनुग्रह देण्याचा अधिकार हा वारकरी संप्रदाय आणि कीर्तन परंपरेनं मुक्ताबाईंना दिला, याच्यापेक्षा कीर्तन परंपरेनं अजून काय द्यायला पाहिजे. आज सुद्धा आम्हाला चूल आणि मूल इथपर्यंत आमची स्त्रियांची धाव पाहायला मिळते, पण त्या परंपरेमध्ये कीर्तनाच्या माध्यमातून समाजामध्ये स्त्री मुक्तीचं आद्य उद्घोष जर कोणी केला असेल तर तो कीर्तन परंपरेने केलेला आहे. पुढची गोष्ट, सामाजिक जीवनामध्ये आपण कीर्तन पाहतोय तेव्हा आपल्या लक्षात येतं की या सर्व जाती धर्माच्या पलीकडे जाऊन खेळ मांडी येला वाळवंटी घाई, नाच ती वैष्णव भाई रे वर्ण अभिमान केला पावटनी. आज आम्ही पाहतोय जातीपातीच्या नावावरती प्रत्येक कालखंडामध्ये राजकारण समाजकारण याच्यावरनं आज सगळीकडे रान पेटलेलं दिसतं, पण यातायाती धर्म नाही विष्णुदासा हे सांगणारा कीर्तन मात्र आम्ही या ठिकाणी जगलं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी या कीर्तनाचं ऋण आपण सदैव आपल्या मस्तकी ठेवलं पाहिजे. या काळामध्ये सुद्धा भारतीय स्वातंत्र्यावरती घाला घालणारे अनेक यवणी असेल, परकीय आक्रमण आली, पण या काळात सुद्धा आपली संस्कृती जर टिकून कोणी ठेवली असेल तर ती फक्त आणि फक्त कीर्तनाने आहे हे आपल्याला विसरता येणार नाही. आणि म्हणून कीर्तनाच्या माध्यमातून आज जगाला मिळालेली देणगी याचा विचार आपण करणं गरजेचं आहे. आणि म्हणून कलौतत हरि कीर्तनम असं अध्यात्म समाजामध्ये विष्णुमय धर्म, वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग हे अध्यात्म आणि आपुला आपण करावा विचार हा असणारा वैयक्तिक जीवनाचा जीवनाचा दर्शन ज्या कीर्तनातून घडलं याचा अर्थ आध्यात्मिक जीवन, सामाजिक जीवन आणि वैयक्तिक जीवन या तीनही जीवनाचा उत्कर्ष करण्याचं जर एकमेव माध्यम कुठलं असेल तर ते फक्त आणि फक्त कीर्तन आहे हे आपल्याला विसरता येणार नाही. आता शेवटच्या मुद्द्याकडे मी येतो आणि तो मुद्दा म्हणजे काय तर कीर्तनानं महाराष्ट्राला कीर्तनाने समाजाला काय दिले एवढं फक्त बोलेल आणि पुढे जाईल. आता कीर्तनाच्या भूमिकेमध्ये असाही प्रश्न पडतो मग आता कीर्तनामध्ये जे चालू आहे त्याचं काय, परंतु तो माझा आजचा विषय नाही. बरीच लोक म्हणतात कीर्तनकारांनी विषय सोडले, कीर्तनकारांनी पातळी सोडली, पण मी त्याच्या उलट जातो की कीर्तनकारांनी पातळी सोडली नाही, पातळी सोडलेल्यांनी कीर्तन आयोजित केली म्हणून ही दुर्दशा आहे. पूर्वीच्या गावगावाचे कारभारी हे जत्रच आणि तमाशाचे नियोजन करायचे आणि आता जत्रच आणि तमाशाचे नियोजन करणारे सप्ताहाचे नियोजन झाले, त्याच्यामुळे तमाशातलं कीर्तन बाजूला राहिलं आणि कीर्तनात तमाशा सुरू झाला. पूर्वीचा तमाशा करणारे सुद्धा आपल्या सातारा भागामध्ये असणारे पठ्ठे बापूराव यांनी एकदा सांगितलं की आमचं वरून तमाशा आहे पण आतून मात्र कीर्तन आहे. आज दुर्दैवाने आम्हाला सांगावं लागतं की कीर्तनामध्ये वरून कीर्तन आहे आतून मात्र तमाशा सुरू झालेला आहे. आता याच्यावरती कारण काय, तर याला कारण दुसरं तिसरं कोणी नाही तर तुम्ही आम्ही सगळे असणारे कारण आहोत, कारण या भूमिकेमध्ये आम्हाला चांगलं काहीच नको आहे हा त्याचा सार.
जे जे चांगले ते आम्ही घेत नाही म्हणून आज दुर्दैव असं आहे की दुधाचा दुकानदार किंवा दूध घालणारा घरोघरी येतो पण बंदी असून सुद्धा जे पिऊ नये त्याच्या तिथं मात्र माणसं सकाळी सकाळी लाईन लावून उभे राहतात असं त्याचे रिदले जन पापा देती अनुमोदन. आता तो विषय वेगळा आहे त्याच्यावरती मी बोलणार नाही पण कीर्तनाने समाजाला काय दिले याच्यावरती मी काही मुद्दे आपल्या समोर मांडणार आहे आणि या कीर्तन आणि महाराष्ट्र संस्कृती या विषयाची मी सांगता करणार आहे. प्रपंच आणि परमार्थ यांचा समन्वय करून ऐहिक व पारलौकिक जीवन कसे संपन्न करावे याच मार्गदर्शन याची शिकवण ही कीर्तनाने समाजाला दिलेली आहे. प्रपंच आणि परमार्थ हे दोन्ही गोष्टी संतांनी सांगितल्या. वेदाने उपनिषदाने साधना करा तपश्चर्या करा जंगलामध्ये जा हे सांगितलंय पण कीर्तन परंपरे मात्र हे सांगितलं नाही. कीर्तन परंपरेचा उद्गाता असणारे संत ज्ञानेश्वर महाराज आपल्या पहिल्याच अभंगामध्ये सांगतात आसोनी संसारी जिवे वेगू करी वेद शास्त्र उभारी बाह्या सदा आणि तुकोबाराय तर त्याच्या पुढे सांगतात न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो सुखे येतो घरा. तो देव तुमच्या घराला येईल तुम्हाला त्याच्याकडे जायची गरज नाही. फक्त एकच करा की आपलं कर्तव्य कर्म करून त्या देवाला अर्पण करा आणि म्हणून कीर्तनाची भूमिका सांगताना देवाची पूजा कशी करावी हे सांगत असताना ती देवाला कोणती पूजा आवडते हे सांगत असताना 18व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तया सर्वात्मका ईश्वरा. कोणतं फूल द्यावं गणपतीला लाल आवडतं याला ते आवडतं त्याला ते आवडतं पण देवाला खरंच कोणतं फुल आवडतं याचा जर विचार केला तर एका वाक्यामध्ये सांगितलं स्वकर्म कुसुमांच्या विरा. आपल्या कर्म कुसुमांची फुलं कर्म कुसुम देवाला अर्पण करा. पण एक मात्र आहे देवाला फुल वाहताना आपण जशी काळजी घेतो की अरे बाबा हे शिळं तर नाही ना हे कालचं तर नाही ना हे सडलेलं तर नाही ना हे कुरतडलेलं तर नाही ना तसं आपलं कर्म देवाला व्हायचंय संध्याकाळी तेव्हा दररोज विचार केला पाहिजे हे कुणाचं उरबडलेलं तर नाही ना कुणाचं लुगाडलेलं तर नाही ना कुणाला फसून असाच अंगठा तर घेतलेला नाही ना. आणि ते कर्म जेव्हा आम्ही कर्म करून देवाला अर्पण करू त्यावेळेस लक्षात येतं की तोच खरा परमार्थ आणि तेच खरं कीर्तन आहे. म्हणून आमच्या कीर्तनानं समाजाला सांगितलं देवाला पुजायचं असेल ना तर त्याला कर्मे ईशू भजावा कर्माच्या माध्यमातून त्याने पूजा. शेती करणारा माणूस सुद्धा शेतामधून देवाची पूजा करू शकतो म्हणून आमच्या सावता मायांनी सांगितलं अरे कांदा आमळा भाजी अवघी विठाई माझी लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी वीर नाटा वीर नाडा वीर दोरी अवघी व्यापिली पंढरी. जिथे असेल तिथं त्या परिस्थितीमध्ये आणि विशेष म्हणजे आपल्या स्वकर्माचा आपल्या कर्तृत्वाचा अभिमान ठेवून जातीचा अभिमान आम्ही वारिक वारिक करू हजार बारीक जात सांगायला सुद्धा कचरले नाहीत. ज्या ज्या जातीमध्ये आहे त्या त्या जातीमध्ये तो स्वाभिमान त्यांनी निर्माण केला कारण त्यांनी हे दाखवून दिलं की कामामध्ये काम काही म्हणा राम राम याचा अर्थ असा ऐहिक व पारलौकिक जीवन संपन्न करत असताना प्रपंच आणि परमार्थ यांचा समन्वय साधून आपल्याला कसं जपता येईल हे कीर्तन परंपरेनं जगाला दिलेलं मोठं वरदान आहे. सामान्य जीवनात त्रिविध ताप होतात आधीभौतिक आध्यात्मिक आणि आधीदैविक ते सुसाह्य कसे करावे हे कीर्तनानं आम्हाला शिकवलेलं आहे. कुठल्याही विरोधातही गतिरोध न करता आपल्या इष्टानुरोधानं कसं जावं याचं सूक्ष्म शिक्षण हे कीर्तनानं आम्हाला दिलेलं आहे. भारतीय संस्कृती गंगेसारखी प्रवाहित करण्याचं आणि ते प्रवाहित ठेवण्याचं आणि क्रांत्या उपक्रांत्या सहज पचवून सद्गुणांची जोपासना कशी करावी हे आम्हाला कीर्तनानं समाजाला दिलेलं वरदान आहे. कालानुरूप धर्माचे सिद्धांत बदलत जातात आणि त्या बदललेल्या सिद्धांताचं मूल्यमापन करून ते एकसंध करण्याचं काम या कीर्तन परंपरेनं समाजाला दिलेलं आहे. आणि म्हणून भक्तीचं सामाजिकीकरण हा शब्द फार महत्वाचा आहे. भक्तीचं सामाजिकीकरण करून देवाशी समाजाचं नातं कसं जोडावं हे कीर्तनानं समाजाला शिकवलेलं आहे. आणि मनुष्य जन्माचं महत्व सांगून
माणसाला देव माणूस होण्याची दिशा या कीर्तनानं समाजाला दिलेली आहे. हे मनुष्य जीवन काय आहे, संत म्हणतात आम्हाला हे शरीर मिळालं, हे शरीर सामान्य नाही, या शरीराची अपेक्षा स्वर्गाचे अमर सुद्धा करतात. अहो या शरीराने ठरवलं तर काय होईल, देवची म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावा. ठरवल्यानंतर काही होऊ शकतं, फक्त आम्ही ठरवलं पाहिजे. मी सांगत असतो एका शाळेमध्ये पिऊन असणाऱ्या व्यक्तीनं ठरवलं, पिऊन म्हणजे पिऊन नाही शिपाई असणाऱ्या व्यक्तीने ठरवलं की मी आज अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बनणार, आणि त्याने संकल्प केला आणि दररोज घंटा वाजवताना म्हणायचा बेल इज रिंगिंग टंग टंग आय एम अ प्रेसिडेंट जॉर्ज वॉशिंग्टन. लोक म्हणायचे पिऊ नये का पिऊ नये, पण त्याने ठरवलं आणि नुसतं ठरवलं नाही त्या दृष्टीने कार्य केलं आणि तो जगामध्ये आजही न विसरणारा असा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला या शरीराच्या माध्यमातून. राजा अमेरिकेचं लांबच राहिलं, एका चहा विकणाऱ्याने ठरवलं. या देशाचा मला पंतप्रधान व्हायचंय, झालं की नाही बोला. तेव्हापासून पुण्यामध्ये चहाच्या एवढ्या फ्रँचाइज निघाल्या, एवढे चहा जेवले चहा, काळाचा चहा, गुळाचा चहा, दत्तीचा चहा, प्रेमाचा चहा, बासुंदी चहा. म्हटलं तर पुढच्या वर्षीचा पंतप्रधानाचा उमेदवार पुण्यातच असणार आहे बहुतेक. अहो जाऊ द्या चहाच. एका रिक्षावाल्याने ठरवलो या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायचंय मला, झालं की नाही बोला. याचा अर्थ असा की या शरीरानं आम्ही जे ठरवू ते होऊ शकतो, पण ठरवायचं काय. तर याच्यामध्ये एकाच वाक्यामध्ये सांगितलं की देव माणूस व्हावं आणि नराचा नारायण व्हावं ही शिकवण ज्या संस्थेनं दिली ती संस्था म्हणजेच कीर्तन संस्था. आणि शेवटचं वाक्य सांगेल, आज जे जे समाजामध्ये सद्गुण दिसतात, जो जो समाजामध्ये सदाचार दिसतो आणि जी जी सत्कार्य करणारी माणसं दिसतात ती केवळ आणि केवळ या कीर्तन परंपरेमुळे आहेत. म्हणून कीर्तन परंपरेचे अनन्वित उपकार या महाराष्ट्र या भारतावर आणि या जगतावरती आहेत हे आपल्याला विसरून चालणार नाही. अशा या कीर्तन परंपरेला, कीर्तन परंपरेच्या उपासकांना, कीर्तन परंपरेच्या पूर्वासुरींना आणि आजही गावागावामध्ये ऊन वारा पाऊस थंडी कुठलाही विचार न करता गावाच्या पारावरती टाळ वाजून काकडा आरतीचं भजन ते रात्रीचे जात्रभर जागर सेवा करणारे अशा वारकऱ्यांना आणि मैलोन मैल गावोगावी फिरून कीर्तनाचा प्रचार प्रसार करणाऱ्या या सर्व कीर्तनकारांना आणि वारकरी साधकांना आणि या सर्व परंपरेच्या पायिकांना नम्र अभिवादन करतो आणि या वाणीला पूर्णविराम देतो. आज आपल्या या कीर्तन परंपरेचा अभ्यास आणि कीर्तन परंपरा सांस्कृतिक महाराष्ट्रातील कीर्तन परंपरा या विषयावरती व्याख्यान करत असताना आज आपल्या या सर्वांच्या समोर एक आगळा वेगळा संवाद साधण्याचा एक माणस माझ्या मनामध्ये निर्माण आला आणि आदरणीय देशपांडे सरांनी त्याला या ठिकाणी दुजोरा दिला आणि निश्चितच त्या माध्यमातून आज आपल्याला आपल्या सगळ्यांच्या समोर ही कीर्तन परंपरा नेमकी काय आहे हे मला सांगता आलं. हे कीर्तन वजा प्रवचन वजा व्याख्यान मी आज आपल्या समोर सादर करू शकलो. यामध्ये निश्चितच माझ्या मुखामधून आलेले प्रत्येक शब्द हे माझ्या गुरुवर यांचे आहेत. जे बरोबर आहे ते बरोबर घेऊन जा, जे चुकीचे आहेत ते माझ्या बुद्धीचे दोष समजून माझे मला परत करा. झालेली ही वाक्पुष्पांजली ज्ञानोबारायांच्या तुकोबारायांच्या चरणी माता सरस्वतीच्या चरणी समर्पित करतो आणि वाणीला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सब संतन की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की भारत माता की भारत माता की भारत माता की वंदे. धन्यवाद.